गुड इवनिंग ऑल ऑफ यू आवाज क्लिअर आहे का चेक करा बिल आज सातवीचं पुस्तक आपण पाहणार आहोत सातवीचं स्टेट बोर्ड म्हणजे आठवी नववी दहावी हे तीन स्टेट बोर्ड मी ऑलरेडी घेतलेत त्याचा फिजिक्स केमिस्ट्रीचा सुद्धा घेतलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना तो मिळत नाही सापडत नाही तर बघा माझ्या नावानं सर्च करा तुम्हाला बायजूज एक्झामप्रेपवर केमिस्ट्रीचा पार्ट भेटेल आठवी नवी दहावीचा बायलूजचा पार्ट हे आपल्या चॅनलवर मिळेल तर बायजूज एक्झामप्रेपच्या चॅनलला पण भेट द्या चार तारखेला चार ऑक्टोबर आज एक तारीख आहे आवाज क्लिअर आहे सगळ्यांना आज एक तारीख आहे सॉरी दोन तारीख आहे परवाच्या दिवशी चार तारखेला चार ऑक्टोबरला मॅरेथॉन सिरीज दोन तासाची होणार आहे बायजूज एक्झामप्रेपच्या चॅनलला सकाळी अकरा वाजता ते पण सर्वांनी जॉईन करायचे ओके चलो स्टार्ट करूया आपण तरी सामान्य विज्ञान बॅचची रिव्हिजन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला सत्तावी आम्ही घेतली ते आता रेकॉर्डिंगच्या स्वरूपात अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी जॉईन करा ओके आज रात्री बारा वाजल्यापासून ऑफर पण सुरू होईल दसरा ऑफर तर त्यात पण बॅच आहे ज्यांना पाहिजे येणाऱ्या चार पाच दिवसात एक दिवस दहा तासाचे रेकॉर्डिंग्स आहेत ते तुम्ही पाहू शकता वन टाईम ठीक आहे आपण स्टार्ट करूया काय केलेलं आहे स्टेट बोर्ड्स आणलेले आहेत ओके स्टेट बोर्ड्स सातवीचं स्टेट बोर्ड पूर्णपणे आपल्याला पाहिजे या सातवीच्या स्टेट बोर्डवर सुद्धा प्रश्न कशी आलीत ते पण मला दाखवायची काही मी आजच्या सेशनमध्ये बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचे काही टॉपिक्स घेतलेले आहेत बायोलॉजीचे सगळे टॉपिक्स घेतलेले आहेत तर आपण पाहणार आहोत तर बघा सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन्स एक्झाम्पल्स या सगळ्या गोष्टी आपल्या स्टेटबोर्डच्या माध्यमातून कव्हर झाल्या पाहिजे पहिल्यांदा हा अनुकूलता म्हणजे काय थोडक्यात तर ऍडॅप्टेशन अनुकूलता म्हणजे प्रत्येक परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळून घेण्यासाठी त्याच्या अवयवामध्ये ते जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये अवयवात सुद्धा अनुकूलता होते आणि फंक्शनिंग मध्ये पद्धतीमध्ये सुद्धा अनुकूलता होते त्या कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात आता मला वाटेल की एवढी सोपी डेफिनेशन हो कधी कधी सोप्या डेफिनेशन येतात डेफिनेशन येते तर अनुकूलचे अनुकूलता म्हणजे काय तर परिस्थितीला जुळवून घेणे परिस्थितीला जुळून घेण्याची बाब म्हणजे अनुकूलता आहे आणि हे अनुकूलता कोणत्या शास्त्रज्ञाच्या सिद्धांताला हे करते म्हणजे कोणत्या शास्त्र सिद्धांताला साम्यता दर्शवते तर पहिली गोष्ट याच मग याच्याच याच टॉपिकच्या शेवटी हे दिलं होतं कमळ आहे कोरफड आहे अमरवेल आहे घटपर्णी आहे आणि इकडे ब गट मग आता म्हणले की शोधा पाहू माझा जोडीदार कोण म्हणजे थोडक्यात असं असतं बघा सातवीच्या पुस्तकात तर मग आता हे जोडीदार ओळखायचं आपल्याला म्हणजे कमळ हे पाण्यात राहण्यासाठी अनुकूल आहेत कोरफड आता कोरफड तर अन्न ग्रहणासाठी चुषक मुळे कोणाला असतात अमरवेल लक्षात घ्या शुषक मुळे कोणाला असतात अमरवेल अमरवेल ही परपोशी संपूर्ण परपोशी वनस्पती आहे ओके त्याच्यानंतर घटपर्णी घटपर्णी काय करतात तर गटपर्णी ही फुले व पाने कीटकांना आकर्षित करता करण्याचं काम गट आहे आणि वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलन कोरफडला आहे कोरफड ही वाळवंटात राहण्यासाठी अनुकूल आहे म्हणजे थोडक्यात अनुकूलता म्हणून ओळखली जाते आता नेक्स्ट आपण जाऊया मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अडॅप्टेशन अनुकूलता ही कोणाच्या सिद्धांताला साम्य दर्शवते तर तो आहे डार्विन बघा डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा अनुकूलतेशी संबंधित आहे की तुम्हाला जर पृथ्वीवर जगायचं असेल तर तुम्हाला अनुकूलन गरजेचं आहे असं सांगणारा शास्त्रज्ञ म्हणजे कोण डार्विन बघा चार डार्विन या जीवशास्त्रीने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पती अभ्यास करून असे सुचवले की हे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम म्हणून हा सिद्धांत कोणाचा सक्षम तोच टिकेल एस सक्षम तोच टिकेल हा सिद्धांत कोणाचा आहे असा कधी प्रश्न जर विचारला तर आपल्याला डार्विन हे उत्तर लिहायचंय डार्विननं सगळ्यात पहिल्यांदा हे सांगितलं एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला टुकूश टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते यालाच डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतात नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतात म्हणजे बघा सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं त्यांनी सक्षम तोच टिकेल आणि दुसऱ्यांदा सांगितलं नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याला फिटेस्ट ऑफ सर्वायल असं म्हणतात ऑफ फिटेस्ट आणि ह्याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन याला काय म्हणतात थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात ओके बघा आता हे नावं दिलेली आहेत ही नावं तुम्हाला पाठ असली पाहिजे बघा किंगडमच्या खाली फायलम येतो फायलमच्या खाली क्लास येतो क्लासच्या खाली ऑर्डर ऑर्डरच्या खाली फॅमिली फॅमिलीच्या खाली जिनस जिनसच्या खाली स्पेशीज आता राज्यसेवा दोन हजार बावीस ला आलेला सुद्धा प्रश्न आहे जो सातवीच्या पुस्तकातला होता असं म्हणायला हरकत नाही मग आता या सातवीच्या पुस्तकातच आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिली आहे की आंब्याची ही नावं काय आहेत मानवाची ही नावं काय आहेत ही आपल्याला डिफरन्स इथं लक्षात आला पाहिजे आंब्याचं म्हणजे आम उद्या जर असा प्रश्न आला की आंबा हा डॅश ऑर्डर मध्ये येणारी वनस्पती आहे तर त्या आंब्याची ऑर्डर तुम्हाला माहित असली पाहिजे तुम्हाला वाटेल की आंब्याची ऑर्डर विचारली कोणत्या पुस्तकातली आहे सातवीच्या पुस्तकात सुद्धा आंब्याची ऑर्डर दिलेली आहे तीच माणसाची ह्युमनची ऑर्डर जर बघितली तर प्रायमेट्स आहे तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे आंबा हा प्लॅन्टी या किंगडम मध्ये येतो अँथोफायला नावाच्या डिव्हिजन मध्ये येतो किंवा संघ म्हणून आपण त्याला डायकॉटिलिडॉन्स हा त्याचा क्लास आहे आणि त्या मध्ये त्याचा ऑर्डर आहे ओके त्याच्यानंतर त्याची फॅमिली आणि त्याचं नाव मैंजी फेरा इंडिका हे आपल्याला इथं माहित असणं आवश्यक आहे सगळ्यांना माहित असली पाहिजे कार्लिनियसने द्विनाम पद्धतीचा कार शोध लावला आणि ने दिलेल्या द्विनाम पद्धतीने प्रत्येक सजीव ओळखण्याची द्विनाम पदचा पद अवलंब केला त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव दिलं ओके या नावात दोन संज्ञा आहेत त्यातली पहिली संज्ञा बघा पहिली संज्ञा प्रजात दर्शवते ज्याला जिनस म्हणतात इंग्रजीमध्ये पहिली संज्ञा प्रजात दर्शवते तर दुसरी संज्ञा काय दर्शवते जात मी सातवीच्या पुस्तकात जेवढं दिले तेवढं इथं घेतलंय जेणेकरून जे नवीन विद्यार्थी जे नंतर काही व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना सातवीचं पुस्तक वाचायची गरज पडू नये हा माझा इथं उद्देश असणार आहे यस लक्षात येते चला आता एकोणतीस एप्रिल हा जागतिक बेडूक दिन येस हे लक्षात घ्या जागतिक बेडूक संरक्षण दिवस एकोणतीस एप्रिल हे सातवीच्या पुस्तकात दिलेलं आहे त्याच्यानंतर वनस्पती व प्राणीसृष्टीतील द्विनाम पद्धतीने वर्गीकरण केली नावं दिली आहेत कुत्र्याचं नाव काय बघा आता ही नावं मागच्या गट बच्या एक्झामला आली होती वाघाचं विचारलं होतं त्याच्यानंतर सिंह ही नावं विचारलेली तर ही सातवीच्या पुस्तकातली नाव विचारली जाऊ शकतात की कुत्राचं नाव आहे गाईला आपण बोस्टॉयरस असं म्हणतो जास्वंद या वनस्पतीचं नाव हेबिस्कस रोजा येस आणि ज्वारी ज्वारीला स्वर्गम वल्गर, वल्गर हे असं नाव दिले आहेत वल्गेर हे नाव ज्वारीची वैज्ञानिक नाव आपल्याला पाठ असली पाहिजे बघा नंतर काही छोटी छोटी पार्टची नावं दिली त्याच्यावर काही प्रश्न येणार नाहीत पण तरी सुद्धा सातवीच्या स्टेट बोर्ड मधली माहिती आहे जी क्लिअरली आपल्याला यावं यासाठी मी तुम्हाला देतोय बघा लक्षात घ्या बियांमध्ये दोन गोष्टी असतात ही बी आहे बियाचं बिया बिजांकुरण होतं एक वरच्या दिशेनं आणि एक खालच्या दिशेनं बघा लक्षात घ्या जे वर फुटतं त्याला अंकुर फुटणे म्हणतात आणि खालच्याला आपण काय म्हणतो आधी मूळ म्हणतो त्याला इंग्रजी नावं बघा ट्युम्युल म्हणजे वरच्या भागाला जे येते त्याला प्लिला असं म्हणायचं आणि आधी मूळ म्हणजे रॅडिकल रॅडिकल म्हणजे वरच्या साइडला जे येतं सॉरी खालच्या साईडला जे जातं त्याला रॅडिकल असं म्हणतात ही मुळाची भाग आहेत आता मुळाची थोडीशी आणखी थोडीशी भाग जर बघायला गेली तर आधी मुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनी खाली होते आणि जमिनी खाडी होऊन जर लांब लचक बिया सॉरी लांब लचक मुळा तयार होत असतील तर त्याला सोट मूळ असं म्हणतात दॅट इज कॉल्ड टॅप रूट लक्षात घ्या जे डायकॉट वनस्पती असतात त्यांच्यामध्ये टॅप रूट असतात आणि ज्यांच्या तिथल्या तिथं जाळ्या पसरतात त्यांना फायब्रस रूट असं म्हणतात येस ज्यांच्या तिथल्या तिथं जाळ्या पसरतात त्यांना काय म्हणतात फायब्रस रूट असं म्हणतात आणि बघा हे जे काही टॅप रूट्स असतात त्यांच्यावर छोटी छोटी केस असतात या केसांना आपण काय म्हणतो रूट हेअर्स येस यांना काय म्हणतो रूट हेअर्स आणि त्यांच्या वर जे असते त्याला मूल टोपी म्हणजे सगळ्यात खालच्या साईडला जे काय त्याला काय म्हणतात रूट कॅप याच्यावर काही प्रश्न येणार नाही फक्त लक्षात ठेवायचे की डायक्वॉट वनस्पतीमध्ये असतात त्यांना आपण टॅप रूट सिस्टीम असं म्हणतो त्यांना काय म्हणतो आपण टॅप रूट सिस्टीम असं म्हणतो त्यानंतर आम्ही जर खोडापासून फुटणाऱ्या तंतुसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतो खोडापासून फुटणाऱ्या ज्या मुळं असतात त्यांना आपण डायरेक्टली काय म्हणतो फायब्रस रूट्स असं म्हणतो फायब्रस रूट ही कोणाची खासियत आहे तर इथं उत्तर लिहा मनोकॉटची खासियत आहे फायब्रस रूट ही कोणाची खासियत आहे मनोकॉटची खास येत आहे हे सर्वांनी लक्षात घ्या मग मुळांचे सोट मूळ आणि तंतुमय मूळ असे दोन प्रकार पडतात तुम्ही लक्षात ठेवायचंय तोट हे डायकॉट मध्ये असतात तंतुमय मूळ हे मोनोकॉट मध्ये असतात ते आपल्या लक्षात घ्यायचं दिले सुद्धा की द्विदल वनस्पतीमध्ये सोट मूळ असतं तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ असतं म्हणजे दिलेला कांदा हे कशाचं एक्झाम्पल आहे मोनो एक्झाम्पल आहे कारण कांद्याचं ज्या मुळा आहेत त्या तंतुमय मुळ आहेत म्हणून कांदा हे मोनोकॉट आहे लक्षात ठेवा नेक्स्ट आपल्याला पाहिजे मका ऊस ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी आगंतुक मुळे या आगंतुक मुळेला इंग्रजीत काय शब्द वापरला ॲडव्हानियस रूट येस ऍडव्हानेज रूट म्हणजे काय आगंतुक मुळे आगंतुक मुळे म्हणजे काय जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी मुळे अशी दोन प्रकारचे मुळे कोणाला असतात तर बघा मका ऊस ज्वारी यांना म्हणतो आपण त्यांच्या पर्टिक्युलर खोडांना छोटे छोटे असे बाहेर येणारे मुळे असतात आपण पाहितले असतील तर यांना ऍडव्हान्टेशियस रूट असे म्हणतात मग आता त्याच्यानंतर मग हे ॲडव्हानेशियस रूट काय होतात परावर्तित होतात त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार परावर्तित होतात त्याला मॉडिफाईड रूट असं म्हणतात मॉडिफाईड रूट हे कोणापासून मिळतात हे ॲडवटेशियस रूट पासून मिळतात हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे त्यानंतर बघा एक बॉटनिकर गार्डन आहे कलकत्ता तिथं अडीचशे वर्षाचं वडाचं झाड सुद्धा आजही टिकून आहे त्यामुळे एक एक क्यू नाही ते एक इन्फॉर्मेशन म्हणून एक हा मुद्दा मी इथे घेतलेला आहे त्यानंतर आपण जाऊया स्टेम स्टेमच्या बाबतीत जर बघितलं तर स्टेमला वेगवेगळी पार्ट आहेत तर स्टेमच्या पार्टवर ज्या पार्टवर असे पेरे म्हणून भाग आहे पेरे म्हणजे काय नोट्स ओके याला नोट्स असं म्हणतात तिथून एक्झॅक्टली exactly कांड्या पडलेल्या त्याला नोट्स म्हणतो आपण उसाला प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतात ज्या ठिकाणी पेरे असतात तिथे पाने फुटतात पानं डॅड जागी फुटतात तर नोडला पानं फुटतात हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे छोटे छोटे एम शिकू जास्त काही नाही मग दोन नोड मधलं जे अंतर आहे या दोन नोडमधल्या अंतरला आपण काय म्हणतो इंटर नोड येस आणि बघा खोडाच्या अग्र भागाला आम्ही काय म्हणतो मुकुल बड बड म्हणजे काय खोडाचं अग्रभाग जिथून वनस्पती वाढते त्याला खोडाचा आग्रभाग असं म्हणतात येस नेक्स्ट बघा पानाला सुद्धा वेगवेगळे भाग आहेत पान तर पानाचा सगळ्यात मोठा जो काही सरफेस आहे त्याला लिप ब्लेड म्हणतात ओके पर्णपत्राच्या कडेला जो भाग आहे त्याला लिप मार्जिन म्हणतात दीज आर द लिप मार्जिन्स ओके आणि हा जो काय तो लिप ब्लेड म्हणून ओळखला जातात वेगवेगळ्या प्रकारची पानं असतात एकाला सलग म्हणतात दंतेरी म्हणतात खंडित म्हणतात मग आता आपल्याला कोणत्या पानाचा प्रकार आहे आपल्याला सर्वसाधारण माहित असतं नावं माहित नसतं त्यामुळं मग मी ही नावं सगळी घेतलेली ही नावं सगळी बघूया आपण पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला आम्ही काय म्हणतो ऍपेक्सिप ऍपेक्स असं म्हणतो त्यानंतर यात मुख्यतः निमुळते टोकदार गोलाकार असे वेगवेगळे प्रकार पडतात काही वनस्पतीच्या पानांना देट असतात त्या देटला इंग्रजीत आपण म्हणतो पेट्युअल्स तर काही वनस्पतीच्या पानांना देट नसतात ओके बघा पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल दिस इज द म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण पर्णतल बेस हा अपेक्स आहे आणि हा बेस आहे एवढा आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय काही पानाच्या पर्नतला छोटाशा पानासारखा भाग असतो त्याला उपपर्णे सुद्धा म्हणतात म्हणजे उपपर्णे अशी येऊ शकतात स्टिप्युल्स याच्यात एमसीक्यू काय एमसी एमसीक्यू काय नाहीत हे जस्ट नॉलेज इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला एमसीक्यू जिथे जिथं असणार आहे तिथं डायरेक्टली सांगणार आहे आता बघा हे अशा प्रकारचे एमसीक्यू असू शकतात बघा तिथं पानं एक खाली एक अशी येतात त्याला म्हणतात अल्टरनेट लीफ पॅटर्न काय म्हणतात अल्टरनेट लीफ पॅटर्न तेव्हा बघा जेव्हा अशा प्रकारचा वेगळ्याच प्रकारचा पॅटर्न आहे म्हणजे काही निश्चित पॅटर्न नाही आहे त्याला आवर्ती पॅटर्न किंवा आवर्ती प्रकारचं पान असं आपण म्हणतो अपोजिट म्हणजे एक्झॅक्ट इथं आहे त्याच्याच बाजूला आहे तर त्याला सम्मुख किंवा अपोजिट लिप पॅटर्न असं म्हणतात आणि तिथं एकाच भागी असे एकाच खोडाला तिन्ही बा, बाजूनं किंवा चारही बाजूनं जर पान येत असतील तर त्याला काय म्हणतात ओल्ड पॅटर्न किंवा वर्तुळाकार पाने असं म्हणतात बघा पान दोन प्रकारचे असतात जे डायक्ट वनस्पती आहेत त्यांचं असं पान असतं त्याला जाळीदार म्हणतात त्या मोनोकॉट वनस्पती त्यांचं पान हे शिरविण्यास असतं बघा इथं दिलंय समांतर शिरविण्यास ओके समांतर शिरविण्यास जे असतात ते मोनोकॉट आणि जे जाळीदार असतं जाळीदार शिरविन्यास असतं ते डायकॉट लक्षात घ्या त्याच्यानंतर फुलाची भाग आपल्याला इथं लक्षात घ्यायची फुलाची भाग वनस्पतींची फुलं चार महत्वाची भाग आहेत एकाला म्हणतात कॅलिक्स एकाला म्हणतात करोला एकाला म्हणतात अँड्रोशियम एकाला म्हणतात गायनोशियम चारी भाग ज्या फुलाला आहे त्या फुलाला म्हणतात कंप्लीट फ्लावर त्या चारी भाग ज्या फुलाला आहे त्या फुलाला काय म्हणतात कंप्लीट फ्लावर व्हॉट इज मिन बाय कंप्लीट फ्लावर कंप्लीट फ्लावर म्हणजे काय चारी भाग ज्या फुलाला आहेत त्या भागाला आपण कंप्लीट फ्लावर असे म्हणतो लक्षात घ्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याला आपण काय म्हणतो कंप्लीट फ्लावर एकच मिनिट हा चलो तर कंप्लीट फ्लावर म्हणजे चारही भाग जिथे असतात त्याला कंप्लीट फ्लावर असं म्हणतात कॅलिक्स करोला अँड्रोशियम आणि गायनोशियम आता याच्यामध्ये आपल्याला कॅलिक्स करोला हे दोन ऍक्सेसरीज आहेत असले तरी चालतात नसले तरी चालतात तो हिरवा भाग आहे असा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या भागामध्ये फोटोसिंथेसिस होतं तर फुलाच्या कॅलिक्स नावाच्या भागामध्ये फोटोसिंथेसिस होतं कारण हाच भाग जो आहे तो, तो हिरवा हे ग्रीन कलरचा आहे जो रंगीत आहे त्याला आपण करोला असं म्हणतो याला पेटल्स असंही म्हणता येते इंग्रजीमध्ये पेटल्स असंही म्हणता येते बघा इथं पेटल्स असं नाव हो दिलं वेगवेगळ्या रंगाचे काय असतात पेटल्स हे दोन ऍक्सेसरीज आहेत आणि हे पुरुष आणि स्त्री मात्र नेसेसरी पण नाव आहे गायनोशियमला कार्पेल असं पण नाव आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर पराग कोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील पराग हे कुक्षीवर जाऊन पडतात याला काय म्हणतात पॉलिनेशन पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ट्रान्सफर ऑफ ग्रेन्स फ्रॉम टू वेरी वेरी इम्पॉर्टंट आता इथं सिंपल क्वेश्चन बघा इथं एमसी क्यू काय तर या परागी भवनापासून पुढे अंडाशयातील बीजांड बघा लक्षात घ्या बीजांडाचे फलन होते आणि त्याचं रूपांतर बी मध्ये होते बघा ओव्ह्युलचं रूपांतर कशात होतं सीड मध्ये असा डायरेक्ट प्रश्न येतो की आफ्टर फर्टिलायझेशन आफ्टर द प्रोडक्ट फर्टिलाईत प्रोडक्ट ऑफ फर्टिलाइझेशन ओव्हिलचं रूपांतर कशात होतं तर उत्तर लिहायचं सीड बियामध्ये होतं आणि ओहरीचं रूपांतर कशात होतं बघा लक्षात घ्या ओहरीचं रूपांतर कशात होतं तर फळामध्ये होतं ओहरी बिकम इथं बघितलं की ओव्हिलचं रूपांतर सीड मध्ये होतं म्हणजे थोडक्यात त्याला आपण इथं बिजांडा असं म्हटलंय बिजांडाचं रूपांतर बियामध्ये होतं आणि अंडाशयाचं रूपांतर मात्र फळामध्ये होतं फ्रुट्समध्ये होतं हे सगळ्यांनी लक्षात घ्या आता लक्षात घ्या पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवाच्या प्रक्रियेला पोषण असं म्हणतात आता पोषणाची गरज काय का गर हे काही गरजेचं नाही पण इथं हे लक्षात घ्या चौथ्या नंबरचं शरीराला रोगापासून वाचवणं हे पण न्यूट्रिशनचं काम आहे कधी कधी काय होतं की साधा साधायमशुकी होतो आणि आपल्याला वाटतं की चारीला चारी लिहायची आहे का चौथं लिहायचं का, का नाही तर अशा अशासाठी मी मुद्दा म्हणून हे दिले की बाबा इम्युनिटीसाठी आपल्याला न्यूट्रिशन लागणारच आहे तर असे काही मुद्दे येऊ शकतात ऍटोट्रॉपिक आणि हिट्रोट्रॉपिक अशा दोन प्रकारचे सजीव असतात स्वयंपोषी परपोषी स्वतःचा अन्न स्वतः तयार करणे स्व... आणि दुसऱ्यावर डिपेंड राहणं आता याच्यामध्ये फोटोसिंथेसिस जे करतात वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात ओके आणि त्या स्वयंपोषी वनस्पती आहेत आता याच्यात ही जी रिॲक्शन दिली ती थोडीशी चुकलेली रिॲक्शन आहे मुद्दा म्हणून घेतली मी इथं आपल्याला बारा एच टू असले पाहिजे आणि इथं बाहेर सहा एच टू पडले पाहिजे ही योग्य रिॲक्शन आहे त्यामुळे ही दिलेली रिॲक्शन चुकीची आहे अशी रिॲक्शन लिहू नका जरी सातवीच्या पुस्तकात असेल तरी कारण बाहेर पडणारे सहा ला सहा ऑक्सिजन कोणापासून मिळतात पाण्यापासून मिळतात इथं बारा ओ असतील तर सहा ओ टू पडतील ना त्यामुळे बाहेर पडणारे ऑक्सिजन पाण्यापासून मिळतात त्यामुळे रिॲक्शन सुधरून घ्या त्यानंतर बघा बघा पानाबरोबरच प्रकाश क्रिया ही हिरवे खोडामध्ये सुद्धा होते आता हा जुना प्रश्न दोन हजार बाराला आलेला पण माहीत असलं पाहिजे त्यानंतर बघा वनस्पती प्रकाश ऊर्जेचं रूपांतर कशात करतात रासायनिक ऊर्जेमध्ये करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे हे कोण करतं तर हे क्लोरोफिल करतात इथं मी सांगतो हे कोण करतं क्लोरोफिल करतात आता मी पुढचा प्रश्न सांगतो या रासायनिक ऊर्जेचं काम काय तर या रासायनिक ऊर्जेचं काम आहे स्प्लिटिंग ऑफ वॉटर काय लिहायचं इंग्रजीत जा चेक करा स्प्लिटिंग ऑफ वॉटर कुठे तर ह्या रासायनिक ऊर्जेचं काम आहे स्प्लिटिंग ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं विभक्तीकरण करणे हे याचं काम आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात कुटून घेतात स्टोमॅटा नावाचा भाग बघा पानावर जे छोटी छोटी छिद्रे असतात त्यांना स्टोमॅटा म्हणतात त्या स्टोमॅटा मार्फत ह्या वनस्पती काय करतात कार्बन डायऑक्साईड घेतात हे एवढे एमसी किंवा महत्वाचे आहेत त्यानंतर बघा वनस्पतीमध्ये जे पाण्याचं वहन करते त्याला जलवाहिनी म्हणतात आणि जे अन्नाचं वहन करते त्याला काय म्हणतात रसवाहिनी लक्षात घ्या झायलम हे इंग्रजीतच विचारलं जातं झायलम हे वॉटर वॉटर मुवमेंटसाठी आहे आणि फूड मुवमेंटसाठी काय फ्लोएम आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं नायट्रोजन स्थिरीकरण नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय बघा इथं सुद्धा शिंबावर्गीय वनस्पती आता ह्या शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे कोणत्या हो? तर यांना म्हणतात इंग्रजीमध्ये डायकॉट्स आणि ह्या डायकॉट्स मध्ये कोण येतं खरं तर वटाणा आणि घेवडा ह्या दोन महत्वाच्या वनस्पती आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या त्यांच्यामध्ये एक महत्वाचा बॅक्टेरिया आहे त्याचं नाव आहे रायझोबियम येस रायझोबियम हा द्विदल शिंबावर्गीय द्विदल नुसत्या द्विदलच नाही त्यातही शिंबा वर्गीय त्यामध्ये कोण येतं मग त्यामध्ये वटाणा घेवडा या सारख्या वनस्पती येतात या वनस्पतीमध्ये हा रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया नत्र स्थिर करून देतो नायट्रोजन मिळून देतो नायट्रोजन मिळून द्यायचे दोन प्रकार आहेत एकाला जैविक म्हणतात एकाला वातावरणीय म्हणतात ओके जैविक म्हणजे काय जिथं की सूक्ष्मजीव हवेतला नायट्रोजन घेतात आणि वनस्पतीला देतात आणि वातावरणीय म्हणजे काय वीज निर्मिती वीज पडते ना पावसाळ्यात जी वीज पडते त्यामुळे सुद्धा नायट्रोजन फिक्सेशन होतं उद्या असा प्रश्न येऊ शकतो वनस्पतीला नत्र मिळवण्यासाठी खालील कोणत्या प्रक्रिया गरजेच्या आहेत तर वीज पडणे हे सुद्धा नायट्रोजन फिक्सेशनचं कारण आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे लक्षात येते दुसरा महत्वाचा दिलाय बघा इथं मुद्दा मातीमधील ऍझॅटोबॅक्टर सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात हे पण अत्यंत महत्वाचे फक्त फरक हेच आहे हे जे आहेत त्याला सिंबायोटिक म्हणतात म्हणजे थोडक्यात हे फुकटमध्ये काम करत नाहीत वनस्पतीला हे अन्न देतात वनस्पतीकडून सॉरी वनस्पतीला हे नायट्रोजन देतात आणि वनस्पतीकडून अन्न घेतात त्यामुळे फुकट काम करत नाहीत हे सहजीवन ने सहजीवन पद्धतीने जगतात म्हणजे ते जे दिसतंय तुम्हाला हे स्टेटबोर्ड मध्ये दिलेली आकृती आहे म्हणजे मुळामध्ये ह्या गाठी करून राहणारे जे काय ते रायझोबियम आहेत त्यांना आपण दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखू शकतो ऍग्रोबॅक्टेरियम यस ऍग्रोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युमर फॉर्मिंग बॅक्टेरिया ट्यूमर फॉर्मिंग बॅक्टेरिया म्हणजे ट्यूमर म्हणजे आता आपल्याकडं आपण ट्युमर म्हणलं की कॅन्सर म्हणतो पण वनस्पतीमध्ये ट्युमर म्हणलं की काय गाठी कशाच्या गाठी ह्या रायझोबियमच्या लक्षात घ्या आणि ऍझॅटो बॅक्टर जो आहे तो फ्री लिव्हिंग आहे सर्वांनी लक्षात घ्या ऍझॅटो बॅक्टर जो आहे तो काय फ्री लिव्हिंग आहे त्यानंतर बघा नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण मी मगाशी जे सांगितलं की बाबा वीज पडणं हे सुद्धा वनस्पतीसाठी नायट्रोजन स्थिरीकरण आहे बघा पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन ऑक्सिजनचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन काय तयार होते नायट्रिक ऍसिड तयार होते व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डाय ऑक्साइड बनते पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साइड विरघळते व त्याचे नायट्रिक अंमलात रूपांतर होते हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते हे आम्ल जमिनीतील विविध खनिजाबरोबर अभिक्रिया होऊन शहरामध्ये रूपांतरित होते व वनस्पतीला नायट्रोजन मिळतं त्याच्यामुळं वनस्पतीला प्रोटीन निर्मिती करता येते म्हणून वीज निर्मिती हे सुद्धा महत्वाचं कारण आहे नेक्स्ट बघा सहजीवी पोषण मी मग अशी सांगितलं सिंबायोटिक न्यूट्रिशन हे सिंबायोटिक न्यूट्रिशन सिम्बायोटिक सहजीवी पोषण म्हणजे काय मी तुला काहीतरी देतो तू मला काहीतरी दे मी मी तुला काहीतरी मदत करतो तुझ्या जगण्यामध्ये आणि तू मला काहीतरी मदत कर माझ्या जगण्यामध्ये याला म्हणतात सहजीवी पोषण त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण पाहायचं दगड फूल थॅलोफायटा या वर्गीकरणात येणारी ही वनस्पती थॅलोफायटा वर्गीकरणात येणारी ही वनस्पती दगड फुल ही सिम्बायोटिक असोसिएशन करते त्याला लायकेन असं म्हणतात इंग्रजीमध्ये आणि याच्यामध्ये दोन सिंबायोटिक असोसिएशन आहेत ते कोणते कोणते बघा बघा सहजीवी पोषण म्हणतात या दोन गोष्टीत झाड आणि बुरशी झाड आणि बुरशी म्हणजे काय वनस्पती आणि फंगस त्याला आपण म्हणू आलगी आणि फंगी यस बघा लक्षात घ्या अलगी आणि फंगी या दोघांचं सिंबायोटिक असोसिएशन आहे झाड बुरशीला मुळांना तशाच तसा प्रश्न राज्यसेवा दोन हजार सतराला आला होता बघा लायकेनच्या संदर्भात कोणते विवरण बरोबर आहे सातवीचं स्टेट बोर्ड बघा इथं दिले कवक आद्रता व खनिजाचे शोषण करून शैवालाच उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात सरळ सरळ जशास तसं सातवीच्या स्टेट बोर्ड बोर्डमधलं राज्यच निवाला विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे प्रत्येक स्टेट बोर्ड आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मी प्रत्येक वर्षी एक प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्ड मधला सातवीच्या दाखवू शकतो त्याच्या आधारावर असेल नाहीतर डायरेक्ट प्रश्न असेल त्यामुळे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे दोन नंबरचा प्रश्न हे डायरेक्ट मी आयोगाचा प्रश्न इथे घेतलाय त्यानंतर बघा म्हणजे आयोगाचा प्रश्न का घेतलाय कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं बरेच लोक सांगतात आठवी नवी जवाचा अरे आठवी नवी दहावी तर महत्वाचा आहे सातवीचा एक प्रश्न येतो मला त्या एक प्रश्नासाठी हे सातवीचं स्टेट बोर्ड तुमच्याकडून कव्हर करून घ्यायचं आहे एक प्रश्न आपला मिस नाही झाला पाहिजे परपोषी वनस्पती परपोशी प्लांट म्हणजे याचा अर्थ सर्व वनस्पती स्वयंपोषी असतात का यस मी जर असं विधान दिलं सर्व वनस्पती स्वयंपोषी असतात चुकीचं विधान आहे सर्व वनस्पती स्वयंपोषी नसतात काही वनस्पती ह्या परपोषी सुद्धा आहेत त्यातही दोन प्रकारचे परपोषी पण आहे आता इथं आम्ही बघूया बघा एखाद्या मोठ्या झाडावर वाढणाऱ्या पिवळ्या रंगाचं पाणी नसलेली दोरीसारखा वेल पाहिलंय का तुम्ही तर याला अमरवेल म्हणतात यस याला काय म्हणतात अमरवेल म्हणतात मग उदाहरणार्थ बघा अमरवेल आणि भांडगुळ नावाचा एक वेगळा प्रकार आहे ती मी बघेल बांडगुळ हे तर शब्द आपल्याला चांगला माहिती आहे दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्याला भांडगुळ म्हणतात ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळतात त्यांना परजीवी काय म्हणतात पॅरासायटिक असं म्हणतात परजीवी असे म्हणतात हरिद्रव्य नसल्यामुळे अमरवेल संपूर्णपणे या वनस्पतीवर अवलंबून असते कोणतीला संपूर्ण परजीवी म्हणतात बघा प्रश्न हा फार महत्वाचा आहे कसा प्रश्न येतो बघा अमरवेल ही डायडॅश वनस्पती आहे संपूर्ण परजीवी अपूर्ण परजीवीस असे दोन ऑप्शन असतात मग तिथं घोळ होतो की आम्हाला ही संपूर्ण आहे का परिपूर्ण आहे सॉरी अपूर्ण आहे इथं घोळ होतो तर संपूर्ण परजीवी लिहायचं आणि दुसरा आम्ही बारावीच्या पुस्तकातला एमसीक्यू या बेसिसवर सांगतो अमरवेल हा डायडॅश डायडॅश प्रकारचा परजीवी आहे तर स्टेम पॅरासाईट्स आहे दुसऱ्यांच्या खोडामध्ये स्वतःचे चुषके घालतो म्हणजे चूषक म्हणजे थोडक्यात ऍब्सॉर्ब करण्यासाठी डायरेक्ट दुसऱ्यांना ऍब्सॉब केले झायलम फ्लोएम मध्ये डायरेक्ट ऍब्सॉर्ब करून घेण्याचे काम हे अमरवेल करतात म्हणून अमरवेल हे स्टेम पॅरासाईटिक आहेत स्टेम पॅरासाईट्स आहेत म्हणजे खोडावर वाढणारी ही, ही परजीवी वनस्पती आहे हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे यस आता नंतर जर बघितलं आम्ही बघा बांडगूळ वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कोणा मार्फत होते असं असं स्टेट बोर्ड मध्ये देतात आणि आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारत मग आपल्याला प्रश्न येतो अरे विचारलं तर होतं आम्हाला तर माहित नाही अरे बांडगुळामध्ये काही वेगळं होत नाही बांडगुळ ही, ही परिपूर्ण बघा लक्षात घ्या बांडगुळ आणि अमरवेल मध्ये काय फरक आहे अमरवेल ही संपूर्ण परपोषी वनस्पती आहे पण बांडगुळ ही अपूर्ण बघा इथं दिले सुद्धा मी इंग्रजीत मुद्दा म्हणून घेतलेला आहे येस मी पुढचा पॉईंट घेतो बघा बांडगुळ वनस्पती ही अर्ध परजीवी वनस्पती अर्ध परजीवी हा शब्द इथं अत्यंत महत्वाचा आहे इंग्रजीमध्ये बघा काय म्हटले पार्शियल पॅरासायटिक प्लांट मुद्दा म्हणून घेतले पार्शियल पॅरासायटिक प्लांट फुल पॅरासायटिक नाही संपूर्ण कम्प्लीट पॅरासायटिक कोण होतं आमरवेल होतं यस परंतु आमरवेला कस्कुटा कुटा असंही म्हणतात ओके हा जो काही आहे ना बांडगुळ येस या बांडगुळाला आपण एक्झॅक्टली सांगूया बघा विच पार्ट ऑफ द दोरॅन्थस प्लांट कॅरीज आउट फोटोसिंथेसिस म्हणजे बांडगुळ तर लक्षात घ्या पान वेगळं कोणी नाही पान तरी सुद्धा परपोशी का बर कारण इथं दिलंय बघा दुसऱ्याच्या खोडावर वाढते दुसऱ्यानी अन्नपदार्थ पाणी शोषून घेतले यांना पाणी शोषता येत नाही थोडक्यात त्यामुळे दुसऱ्या दुसऱ्या वनस्पतीनं शोषलेलं पाणी घ्यायचं आणि स्वतःचं स्वतः फोटोसिंथेसिस करायचं फोटोसिंथेसिस स्वतः स्वतःच करतात भांडगुळ ही पूर्ण परजीवी आहे का मग नाही लक्षात येते समजते त्यामुळे हे लक्षात ठेवा आता नंतर आहे तिसरा प्रकार त्याला म्हणतात किटक भक्षी वनस्पती इन्सेक्टिव ओर्स प्लांट बघा लक्षात घ्या कीटक भक्षी वनस्पती ज्या असतात इन्सेक्टिव्ह ओर्स प्लांट ज्या असतात त्या सुद्धा संपूर्ण परपोषी नाहीयेत काबर कारण या वनस्पती केवळ साठी दुसऱ्यावर डिपेंड आहेत यांचं स्वतःच अन्न स्वतः तयार करण्यात यांच्याकडे मेकॅनिझम आहे हे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात फक्त साठी दुसऱ्यावर डिपेंड राहतात ते बिन कोणावर किटकांवर बघा काही वनस्पती कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात हे आपण मागील येतात म्हणजे मध्ये पाहिलं असेल ओके या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा कशासाठी कीटक भक्षी वनस्पती साठी दुसऱ्यावर डिपेंड आहेत कीटकांवर का डिपेंड आहेत कीटकांना का खातात कारण नायट्रोजन साठी कारण त्यांना काही युरिया खत टाकत नाही आम्ही कारण ते काही सोयाबीन नाही किंवा ते काही आपलं काही शेंगदाणा नाही भुईमुग नाही ते ड्रॉसेरा आहे त्याला कोण बघत नाही विचारत नाही त्याला स्वतःची सोय करायची आहे त्याला डार्विनच्या डार्विनच्या सिद्धांतानुसार जगायचंय निसर्गाला त्याला अडॉप्ट करायचंय त्यामुळे त्यानं काय करते किटकाला खाते वनस्पती असून सुद्धा किटकाला खातात किटकाला खाणारे तर प्राणी आहेत पण वनस्पती ह्या किटकाला खातात त्याचं उदाहरण सांगायचं ड्रॉसेरा आणि विशेष म्हणजे सातवीच्या स्टेट बोर्ड मध्ये दिले ड्रॉसेरा बर्मिनी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते ती जमीन जमिनीलगत वाढते तिची पाणी आकर्षक गुलाबी लाल रंगाची असतात त्यांच्या कडांना बारीक केसतंतू असून यावर किटकांना आकर्षक करणारे चिकट पदार्थ पण आहेत याला ऍडॅप्टेशन म्हणतात पहिलं लेक्चरचं पहिलं पान जे मी सांगितलं ना यालाच अॅडॅप्टेशन असं म्हणतात मग सातवीच्या पुस्तकाची सुरुवातच ऍडॅप्टेशन पासून झाली आहे इसवी सतराशे सदोतीस मध्ये श्रीलंकेत जॉन्स बर्मन या शासनाने या वनस्पतीचा शोध लावला डायरेक्ट प्रश्न येतो सातवीच्या पुस्तकातला प्रश्न आहे की बाबा ड्रॉसेचा शब्द शोध कुठे लागला श्रीलंकेत लागला कोण लावला ओके त्याच्या नावानच नाव दिलंय जॉन्स बर्मन या शासनानेच लावला म्हणूनच ड्रॉसेराचं संपूर्ण नाव ड्रॉसेरा बर्मानी असं ठेवलेलं हो आहे बघा वनस्पतीचा चौथा प्रकार जर जा सांगायचा झाला एक ऍटोट्रॉपिक दुसरं पॅरासायटिक तिसरं इन्सेक्टिव्होर्स आणि चौथं रे तर चौथा आपण पाहतोय आहे की मृत्पजीवी वनस्पती याला सॅप्रोफायटिक प्लांट म्हणतात आर एच विटाकारच्या आधी कौकांना वनस्पती म्हणून ओळखलं जायचं आरएच विटाकारच्या आधी कवकांना वनस्पती म्हणून ओळखलं जायचं आर एच विटाकारच्या आधी कवक हे वनस्पती कॅटेगरीमध्ये यायचे कवक हे थॅलोफायटा नावाच्या वर्गीकरणात यायचे त्याच्यानंतर कवकाला आम्ही सृष्टी वेगळी बनवली कारण ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत म्हणून कौकांना मृतपज वनस्पती म्हणतात कौकांना फंगो सॅप्रोफायटिक प्लांट विचार प्लांट तर सॅफ्रोफायटिक प्लांट म्हणून जातं कौकांना ओळखलं जातं सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतपज्युवी वनस्पती असे म्हणतात लक्षात घ्या कवक गटातील काही बुरशी व भूचत्रे या मृत अवशावर जगणाऱ्या वनस्पती आहेत वनस्पती आहेत हे जुनं वर्गीकरण आहे मित्रांनो मशरूम भूचत्र म्हणजे काय मशरूम मशरूम ही सुद्धा एक वनस्पतीचा प्रकार आहे परंतु जुन्या वर्गीकरणानुसार या मृत अवशेषावर रस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थाचे विघटन करून त्यापासून होणारे द्रवण शोषून घेतात लक्षात घ्या आपल्याला माहितीये आपल्याला बेसिक गोष्टी माहिती आहेत की तीन प्रकारचे सजीव आपल्याकडे एक प्रोड्युसर कंझ्युमर डिकंपोझर तर ह्या मृतभुजी वनस्पती डिकंपोझर किंवा विघटक या कॅटेगरीमध्ये येतात नेक्स्ट बघा आता हे नेहमी लक्षात ठेवा काय रे बाबा काय सांगणार आहेत नेहमी म्हणजे काही बुरशीमुळे अन्न दूषित होते तसेच त्यामुळे विविध प्रकारचे रोग आजार होतात तर काही बुरशीमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात बुरशी ह्या चांगल्याही असतात खराबही असतात बुरशी दोन प्रकारच्या असतात फायदेशीर घातक फायदेशीर वाले आम्हाला अँटीबायोटिक निर्माण करून देतात कुठलं अँटीबायोटिक अँटीबायोटिक्स डायडॅश पासून मिळतात फंगसेस पासून मोस्टली अँटीबायोटिक्स मिळतात बघा इस्ट व काही भूछत्रे उपयोगी आहेत इश कशासाठी ब्रेड तयार करण्यासाठी बिअर तयार करण्यासाठी वाईन तयार करण्यासाठी इष्टचा वापर केला जातो आणि आंबवण्याच्या प्रक्रिया म्हणजे फर्मंटेशन हे आंबवणे म्हणजे काय फर्मंटेशन या फर्मंटेशन मध्ये सुद्धा याचा वापर केला जातो ओके भूछत्रामध्ये जीवनसत्वे आणि लोह आयन येस काय जास्त आहे म्हणजे कोण मशरूम मशरूमला काय म्हणतात माहितीये लो कॅलरी फूड येस मशरूमला काय म्हणतात लो कॅलरीज फूड विच अ हाय प्रोटीन शुगरलेस फॅटलेस डायट येस दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे आपल्याला लक्षात घ्यायचं <coughs> आता बघा हा तक्ता किती महत्वाचा आहे बघा बरं सातवीच्या पुस्तकातला तक्ता आहे यातला मला महत्वाचा पॉइंट वाटतो फॉस्फरस इम्पॉर्टंट आहे बघा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता आहे हे पाठ रे बाबा उद्या जर असा प्रश्न आला तर वाटेल बारावी मधला आला पण हा सातवी मधला प्रश्न लक्षात घ्या की बाबा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होण्यासाठी फॉस्फरस लागतो आणि क्लोरोफिल निर्माण होण्यासाठी मॅग्नेशियम लागतो बघा इथं दिलंय मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्माण करणे हे मॅग्नेशियमचं काम आहे आणि कन्वर्जन ऑफ एनर्जी हे फॉस्फरसचं काम आहे बाकीचे मग आता वाचून घेऊ नायट्रोजन हा प्रथिन हरित द्रव्य पेशी द्रव्य यांच्यातील महत्वाचा घटक आहे याचा अभाव जर झाला तर वाढ खुं ते पाणी पिवळी पडतात फॉस्फरसच्या कमतरतेमुळे अकाली पाने गळणे उशिरा फुले येणे मुळांची वाढ खुंटणे हे थे महत्वाचे त्याचे रोग म्हणूया आपण अभाव म्हणूया पोटॅशियमचा सांगितलं तर चयापचयाचं कार्यासाठी पोटॅशियम गरजेचं आहे कोड बारीक होणे पाने कोमजणे पिष्टमय पदार्थ तयार न होणे म्हणून तर चयापचय म्हटलंय मॅग्नेशियम तर मी म्हटलं ना क्लोरोफिलचा महत्त्वाचा कंटेंट मॅग्नेशियम दंत वाढवणे पाने पिवळी पडणे बघा लोह लोह सुद्धा हरित द्रव्य निर्माण करण्यासाठी लागतात आयन इज ऑल्सो फॉर द क्लोरोफिन फॉर्मेशन पाने पिवळी पडणे मॅग्नीज प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे दिस व्हेरी वेरी इम्पॉर्टंट बघा मॅग्नीज कशासाठी आहे मेन हार्मोन निर्माण करण्यासाठी येस मॅग्नीज फॉर हार्मोन येस वाढ खुंटणे पानावर डाग पडणे आणि झिंक संप्रेरक व त्यांतील घटक निर्माण करणे बघा हार्मोन संप्रेरक संप्रेरकसाठी कोण कोण आहे मॅग्नीज आणि झिंक हे दोघे आहेत लक्षात घ्या पचनाच्या पाऱ्या पायऱ्या आपण जे काही खातो हे आपल्याबद्दल बोलले आपण जे खातो सगळ्यात पहिल्यांदा जेवण केलं पाहिजे त्याला इंजेक्शन म्हणतात त्याच्यानंतर काय केलं पाहिजे मुखापासून ते ला मुखा आपल्या लार्ज इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत अन्न पचन केलं पाहिजे याला डायजेशन म्हणतात त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन रक्तामध्ये शोषत याला ऍब्सॉप्शन म्हणतात शोषलेलं प्रत्येक सजीवापर्यंत प्रत्येक पेशीपर्यंत घेऊन जाणे याला काय म्हणतात एसिम्युलेशन आणि शेवटी न पचलेलं शरीराबाहेर काढणे याला इजेशन असं म्हणतात त्यामुळे हा क्रम लक्षात ठेवा इंजेक्शन डायजेशन ऍप्सऑप्शन एसिम्युलेशन आणि इजेशन त्यानंतर आपल्याला बघा बघा हा एक महत्वाचा शब्द आपल्याला वापरायचा आहे होलोझॉइक न्यूट्रिशन होलोझॉइक न्यूट्रिशन इज प्रेझेंट इन ओके अॅनिमल्स आणि स्पेशली अमिबा सारख्या सजीवामध्ये होलोझॉइक न्यूट्रिशन आहे त्याला काय म्हणतात समभक्षी पोषण म्हणजे काय बघा इथं सरळ सरळ दिले की आमिबाला एक छदमपाद असतो छदमपाद मध्ये काय सुडोपोडिया म्हणजे असा अमिबा आहे आणि त्याला एक असा भाग आहे याला सुडोपोडिया म्हणतात या भागाद्वारे अन्न पदार्थ आत येतात त्या सेलमध्ये सगळं अंतर्गत होतं याला काय म्हणतात होलोझाईक न्यूट्रिशन असं म्हणतात असं होलोझोइक न्यूट्रिशन आणखी आहे असं होलोझाईक न्यूट्रिशन आणखी आपल्याला भेटतं त्यानंतर बघा अन्नाच्या प्रकारानुसार वेगवेगळे प्रकार पडलेले वेग -वेग -वेग आहेत शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राणी मिश्र प्राणी हे काय मला सांगायची गरज नाही फक्त मी हे घेतले याच्यासाठी कॅव्हेंजर येस याच्यासाठी घेतले मी कॅव्हेंजर मृत प्राण्याच्या शरीरापासून अन्न मिळून जगतात यालाच डिकंपोझर म्हणतात एक स्कॅव्हेंजर म्हणजे विघटक हे स्कॅव्हेंजराचं काम करतात यामध्ये बॅक्टेरिया आणि समावेश सा होतो बघा हे असं दिलं इथं हा मध्य व दक्षिण अमेरिका मूळस्थान असणारा प्राणी असून तो मुंगी असुवल या नावाने ओळखला जातो भारतात उद मानसर हा प्राणी आढळतो त्याची चित्रे इंटरनेटवरून तुम्ही मिळवा मी नाही त्यानंतर बघा डिकंपोजर हे अशा प्रकारचे असतात जे की सूक्ष्मजीव असतात जे की मृत सजीवावर जगतात बघा त्याच्यानंतर एक झालं होलोझॉईक दुसरं काय स्पोरोझॉईक न्यूट्रिशन स्पोरोझोइक न्यूट्रिशन म्हणजे काय तर स्पोरोझॉईक न्यूट्रिशन म्हणजे काय तर काही कीटक एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रव रूप सेंद्रिय पदार्थाचे पोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात त्याला मृतपूजीवी पोषण असे म्हणतात कोळी असेल मुंग्या असतील घरमाश्या असतील हे काय करतात आजूबाजूच्या वातावरणातले ऑर्गॅनिक सबस्टन्सेस खातात याला पोषण असं म्हणतात पो पॅरासाइटिक न्यूट्रिशन ह्या दोन्ही मधला नीट फरक लक्षात घ्या रे बाबा दोन्हीतला फरक काय माहितीये हे व्रत असणाऱ्यापासून मिळवतात आणि हे जिवंत असणाऱ्यापासून मिळतात पॅरासाईट हा शब्द कधी वापरतात माहितीये पॅरासाईट हा शब्द एखाद्या जिवंत बॉडीपासून आपण काही उपसत असू जर त्याला पॅरासाईट असं म्हणतात ओके जळू आपल्याला माहिती आहे गोचीड माहिती ना जे दुसऱ्या जनावरांच्या शरीरावर बसतंय आणि रक्त पितय ते बिचारे जनावर पण जिवंत आहे हे पण जिवंत आहे दोघ जिवंत असतील तर त्याला पॅरासाइटिक म्हणतात एक जण मेलेला असेल तर त्याला काय म्हणतात स्पोरोझक म्हणतात ओके आणि पहिला जो प्रकार आहे हा होलोझ्ईक त्याच्यामध्ये जो काही पदार्थ असतो तो निर्जीव पदार्थ असतो म्हणजे आपण होलोझ्वाईक आहेत आपण कसे आहेत होलो आहेत लक्षात घ्या वी आर होलोझॉईक त्याच्यानंतर पॅरोझॉईक कोण आहेत कोळी मुंग्या घरमाशा आणि पॅरासायटिक न्यूट्रिशन कोणाचं असतं तर मी तुम्हाला सांगितलं ढेकून आपल्या पुण्यामध्ये तर सांगायची गरज नाही ढेकून हा एक महत्वाचा आहे त्याच्यानंतर काही डास आहेत काही मच्छर आहेत किंवा काही इतर काही सजीव आहेत जे पॅरासाईटचं काम करतात बघा काही प्राणी हे इतर सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतात ते त्यांच्याकडून अन्न प्राप्त करतात यालाच प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणतात ओके इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्याचे रक्त शोषणे याला बाह्य परजीवी असे म्हणतात बघा बाह्य परजीवी म्हणजे बाहेरून म्हणजे मी आता मग सांगितलं डोक्यातल्या उवा ढेकून डास हे बाह्य परजीवी आहेत आणि काही काही तर आत जातात ओके तुम्ही कधी ऐकले का की जास्त जर हगवण असेल जुलाब लागले असेल तर काय सांगितलं जातं की जंत झालेत पोटामध्ये काय झाले जंत झालेत हे पोटामध्ये जंत होणं म्हणजे एंडो पॅरासाइटिझम किंवा आंत परजीवी बघा लक्षात घ्या पट्टकृमी गोलकृमी ज्याला प्लॅटी हिल्मितीस आणि एस्कॅल असं म्हणतात ओके प्लॅटिलमिंतीस यांचा शरीरामध्ये जाऊन आपल्या परजीवी असणं याला आपण असं म्हणतो न्यूट्रिशन असं म्हणतो त्यानंतर जोड्या जोड्या लावा लावा बघा बघा आता योग्य वनस्पती परजीवी वनस्पती कोणती आहे यापैकी परजीवी वनस्पती आहे अमरवेल त्यानंतर कीटक बक्षी वनस्पती कोणती आहे ड्रॉसेरा त्यानंतर मृतोपजीवी वनस्पती म्हणून भूछत्र आणि सहजीवन कोण आहे दगड फूल नेक्स्ट बघा कधी कधी काय होतं कधी छोटे साधे प्रश्न पण येऊ शकतात मित्रांनो yes? म्हणजे काय की अन्न नासाडी नावाचा प्रकार आहे तर ती क्वांटिटेटिव्ह कधी असू शकते आणि क्वालिटेटिव्ह कधी असू शकते उगाच काहीतरी प्रश्न आला तर आपल्याला असं वाटतं की यार किती अवघड प्रश्न आला आणि खरंच ते अवघड प्रश्न बनतात सुद्धा बन तर ते बनले नाही पाहिजे आपल्याला क्लॅरिटी आली पाहिजे बघा क्वांटिटेटिव्ह वेस्टेज म्हणजे काय तर बघा जिथं जास्त प्रमाणात आण नासाडी होते बघा म्हणजे पंक्तीमध्ये आपण काय करतो खावा आणखीन घ्या आणखीन भात घ्या आणखीन घ्या आणि एवढा टाकतो की आपण तो क्वांटिटेटिव्ह लॉस होतो म्हणजे पन्नास एक लोक त्याला लॉस करतात त्याला क्वांटिटि लॉस म्हणतात आता बाकीची कारण येतात पंक्तीवाला तर मी सांगितलंच बघा बघा मुठीने ओके अव्यवस्थित मळणी करणे अयोग्य साठवण वितरणाच्या चुकीच्या पद्धतीचा वापर करणे इथं म्हणले बघा पारंपरिक पंक्ती सारख्या जेवणामध्ये अनावश्यक आग्रह करायचा ह्याला काय म्हणतात क्वांटिटेटिव्ह लॉस आणि क्वालिटेटिव्ह वेस्टेज म्हणजे काय क्वालिटेटिव्ह वेस्टेज असतो लक्षात घ्या क्वालिटेटिव्ह वेस्टेज कशाला म्हणायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धतीचा वापर परीक्षकाचा अतिरेकी वापर करणे म्हणजे प्रिझर्वेटिव्ह खूप वापरले तर तिथं कशाचा लॉस होतो त्या गुणाचा लॉस होतो म्हणून कोणतं गुणात्मक आहे आणि कोणतं संख्यात्मक आहे हे सकळलं पाहिजे शिजवणे अति शिजवल्यामुळे त्याचे गुण कमी होतात भाज्यात शिरून नंतर धुणे येस हे सगळे प्रकार आहेत त्यानंतर जागतिक अन्न सुरक्षा दिन हा सातवीच्या स्टेटमेंट मध्ये दिला आहे सोळा ऑक्टोबर नेक्स्ट बघा सोळा सप्टेंबर सोळा ऑक्टोबर दोन दिवस लक्षात ठेवायचे सोळा सप्टेंबर म्हणलं की आपलं ओझोन संरक्षण येस आणि सोळा ऑक्टोबर म्हणलं की अन्न लक्षात येते ना सोळा सप्टेंबर सोळा ऑक्टोबर दोन गोष्टी त्यानंतर बघा अन्न आन। रक्षण आणि परीक्षण म्हणजे थोडक्यात याला आपण प्रोटेक्शन म्हणतो याला प्रिझर्वेशन म्हणतो दोन शब्द वेगळे आहेत एकाला प्रोटेक्शन म्हणतात एकाला प्रिझर्वेशन म्हणतात बघा वेगवेगळ्या कारणाने अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे थोडक्यात अन्न रक्षण म्हणजे काय की आम्ही गोदामामध्ये कुठेतरी ठेवले जिथे आपल्याकडे किडे बिडे येणार नाहीत आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी टाकले केमिकल्स टाकले फवारणी केली आहे त्याला प्रिझर्वेशन म्हणतात अन्नामधील अंतर्गत घटकामुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकण्यासाठी काय केलं जातं अन्न बघा लक्षात घ्या परिरक्षण केलं जातं त्यामुळे परिरक्षण आणि रक्षणामध्ये फरक काय रक्षण फर का ही बाह्यतम याच बाह्य घटकापासून वाचवण्याची गोष्ट आहे आणि परीक्षण ही अंतर्गत बघा लक्षात घ्या म्हणून प्रिझर्वेशन अंतर्गत बाबीपासून वाचवण्याची पद्धत आहे आणि प्रोटेक्शन ही बाह्यतम जी काही घटक आहेत त्यांच्यापासून असतं त्यामुळे दोन्ही शब्द महत्वाची आहेत तर बघा बघा त्याच्यानंतर कोण काय करत एफ डी एस ज्याला म्हणतो फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन बघा फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन अन्न सुरक्षित आणि मानकन्य कायदा हा दोन हजार सहाचा आहे एवढं लक्षात ठेवा कोणत्याही सब्जेक्ट मध्ये येऊ द्या उत्तर आलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे जे काय आपल्याला फूड सेफ्टी अँड सेडरेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हेच लाँग फॉर्म आपल्याला इथं आला पाहिजे दोन हजार सुरक्षा चा वेगवेगळे काय आहेत प्रकार आहेत मला जे महत्वाचे वाटतात ते मी सांगतो कीटकनाशकाचा वापर पोत्यात धान्य भरल्यावर काय टाकतात मेलॅथिओनॉन एस लक्षात घ्या मेलॅथिओन पाठ करणारे हे कीटकनाशकामध्ये मेलाथ्युनचा वापर केला जातो त्याच्यानंतर बघा दुरीकरण म्हणजे स्मोकिंग यासाठी अॅल्युमिनियम ऑक्साइड सॉरी अॅल्युमिनियम फॉस्फाईड वापरला जातो दुरीकरणासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड वापरला जातो कशासाठी अन्नरक्षणाच्या पद्धतीने त्याच्यानंतर बघा पाश्चरीकरण ओके लुईस पाश्चर या ह्याच्या सोबत शोध लावलाय या पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत म्हणजे ऐंशी डिग्री सेल्सिअसला पंधरा मिनिटं तापवलं जातं परत नंतर थंड केलं जातं तापवणं थंड करणं याला आपण म्हणतो पाश्चरायझेशन त्यानंतर इरेडिएशन इरेडिएशन मध्ये काय केलं जातं बघा या पद्धतीत अन्न पदार्थावर आईनी करणाऱ्या किरणांचा मारा केला जातो आणि यात डॅमा किरणांचा मारा केला जातो खास करून कोणत्या किरणाचा मारा केला जातो डॅमा किरणांचा मारा केला जातो व्हेरी व्हिरी इम्पॉर्टंट इथे दिले सुद्धा त्या माथी रन हा आलेला प्रश्न आहे ओके एक्झामला विचारलेला प्रश्न आहे त्यानंतर बघा बघा प्रिझर्वेटिव्हचा वापर करणे म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की जे अंतर्गत घटकामुळे काय का होत असेल तर त्याचा वापर करणे प्रिझर्वेटिव्ह म्हणून काय काय वापरतो बघा विनेगार ज्याच्यात दहा टक्के कैसिट असतं त्यानंतर सायट्रिक ऍसिड सोडियम बेन्झोएट बघा रे महत्वाचे प्रश्न येते सोडियम बेन्झोएट तसेच काही नायट्रेट नायट्रेट क्षारांचा वापर करून श्वास जेली जाम हे बनवली जातात ओके लक्षात घ्या आणि निसर्गात आढळणारे मग मीठ साखर तेल हे सुद्धा प्रिझर्वेटिव्ह काम करतात मग निसर्गात आढळणारे आणि सिंथेटिक असे दोन प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह इथं आपल्याकडे आहेत हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे त्यानंतर बघा वेपर्स इतर खाद्यपदार्थ बंद पिशव्यामध्ये बंद करताना नायट्रोजन कोणत्या वायूचा वापर केला जातो नायट्रोजन वायूचा वापर केला जातो चलो लक्षात घ्या लुईस पाश्चर या शास्त्रज्ञांनी लुईस पाश्चर या शास्त्रज्ञांनी खर तर यांनी पॉशेशनचा शोध लावला महाराष्ट्रात लासलगाव येथे कांदे व बटाटे यावर नवी मुंबई येते मसाल्याच्या पदार्थावर इरेडिएशन केलं जातं गॅम किरणाचं रेडिएशन लासलगावला कांदे बटाटे आणि नवी मुंबईला मसाल्याचे पदार्थ हे माहीत असलं पाहिजे त्यानंतर बघा भेसळ कोणाची कुठे केली जाते मी एवढ्यासाठी घेतले हळद पावडर हळदीच्या पावडर सोबत भेसळ कशाची केली जाते तर पाठ करा मेटॅनिल येल्लो याची भेसळ होते रव्यासोबत आयनचे पीस टाकले जातात हे एवढी भयानक भेसळ चालू असते मार्केटमध्ये त्यानंतर बघा एकोणीसशे चोपन्न मध्ये लोकसभेने अन्न भेसळ प्रतिबंध कायदा समत केला एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यात बदल वगैरे हो केले असतील केला कधी हे महत्वाचा आहे त्यानंतर बघा फळांना म्हणजे हे हे एवढे जे दिलेले आहेत याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे इथं मी दिले दूध विक्रेते दुधाची स्निग्धता वाढवण्यासाठी काय टाकतात रे युरिया टाकतात महत्वाचा प्रश्न आहे स्निग्धता म्हणजे जडपणा थोडक्यात त्याच्या फॅटनेस वाढवण्यासाठी हे टाकतात त्यानंतर एक्सपायरी डेट बदलणं आम्हाला काही गरजेचं नाही आता बघा हे बघा आकर्षक व पिवळी दमक पिकल्यासारखी दिसणारी केळी तसेच अन्य काही फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड बघा रे आहे इथं कॅल्शियम कार्बाइड इथं युरिया आणि सगळ्यात खाली बघा शीत पियामध्ये अनेकदा कार्बोनेट सोडा फॉस्फोरिक ऍसिड इत्यादी घातक पदार्थ वापरले जातात कशात कोणता पदार्थ वापरला को जातो हे आपल्याला इथं ता माहीत असणं आवश्यक आहे येस yes, त्यानंतर बघा सेल सेल पासून टिश्यू बनतात टिश्यू पासून ऑर्गन बनतात ऑर्गन पासून सिस्टीम बनते सिस्टीम पासून आपलं शरीर बनतं हा क्रम सुद्धा इथं दिलाय रॉबर्ट हुक या शासनानं सेलचा शोध लावला राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे हा याच्यातलाच प्रश्न आहे आता बघा ह्याच्यातला प्रश्न आहे असं का म्हणतोय तर इथं सगळ्यांनी लक्षात घ्या की इथं आर विरशॉ दिसते का येस आर विरशॉ दिसते आणि तो ऑप्शन दिसते का विरशॉ म्हणून ह्याच्यातला प्रश्न आलेला आहे हा सातवीच्या पुस्तकातला प्रश्न आलाय एकाच जागचे ऑप्शन्स पण दिलेले आहेत हे लक्षात घ्या म्हणून विरश्वानं काय सांगितलंय हे पुढच्या एक्झामला प्रश्न येईल बघा लक्षात घ्या झाडाचा पातळ काप ठेवून सूक्ष्मदर्शकाली पाहिला तेव्हा त्याला कापामध्ये मधमाशीच्या मद पोळ्यातील कप्याप्रमाणे रचना दिसली त्याला त्यानं सेल असं म्हटलं लॅटिन भाषेत सेला म्हणजे लहान खोली बघा आता इथं दुसरा ऑप्शन बघा शेल्डेन आणि श्वान ऑप्शन बघा रे श्वान दिसते का शिल्डेन दिसते का शिल्डेन नाहीये काय श्वान एक आहे लॅमार्क आहे ठीक आहे लक्षात घ्या बघा या दोन शास्त्रीने अठराशे अडुसष्ट साठ बद्दल काय सांगितलं सर्व सजीव पेशी पासून बनलेले असतात आणि पेशी, है पाया है। मदे, पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये आर विरश यांना सर्व पेशीचा जन्म हा पूर्वी अस्तित्व असल्या पेशीपासूनच होतो हे स्पष्ट केले कोण काय म्हटलं याच्यावर प्रश्न येऊ शकतात बघा मी पहिल्यांदा काय म्हटलं पेशीचा शोध लावला रॉबर्ट हुकन पण सगळ्यात पहिल्यांदा जीवन पेशीचा अभ्यास कोण केला एलटेन लिवोन्यूक यांनी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक उपकरण तयार केले व जीवाणू आदिजीव यांच्या जिवंत जिवंत पेशीचा अभ्यास पहिल्यांदा जिवंत पेशीचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ कोणता लिव्हन्यूक पेशींचा अभ्यास करणारा पहिला शास्त्रज्ञ कोणता रॉबर्ट हुक येस लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे ओके नेक्स्ट तर वनस्पती आणि प्लांट ह्या दोन्हीच्या पेशीत फक्त प्लांट मध्ये हरित लवक आणि पेशी भित्तिका ह्या दोन गोष्टी असतात ज्या मध्ये नसतात मध्ये काय नसतं हरित लवकर नसतात सेल वॉल नसते बाकी सगळं कॉमन आहे मध्ये एक गोष्ट असती केंद्र की यस एनिकल मध्ये एक असती केंद्र की याला इंग्रजीमध्ये म्हणतात सेंट्रीओल हा सेंट्रीओल मात्र फक्त मध्ये असतो प्लांटमध्ये नसतो लक्षात ठेवा प्लांटमध्ये काय असतं मध्ये काय असतं हे लक्षात ठेवायचं आता बघा पेशी भित्तिका सेल वॉल पेशी पटल सेल मेमरेन पेशी द्रव सायटोप्लाझम आणि पेशी अंगके हे एवढे भाग आहेत पेशी बघा पेशीभित्तिक्तिका पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे पेशीभित्तिका फक्त वनस्पतीमध्येच आढळतात ओके म्हणजे प्राण्यांमध्ये आढळत नाहीत दोनच इथं कन्सिडर केले आहेत वनस्पती आणि प्राणी त्याच्यानंतर लक्षात घ्या पेशी पेटल एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक लवचिक असते ते प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण आहे प्राण्यांचं सगळ्यात बाहेरचं काय आहे सेल मेमरेन वनस्पतीचं काय आहे सेल वॉल त्यानंतर पेशी द्रव पेशीमध्ये पेशी केंद्र काय व्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो त्याला पेशी द्रव असं म्हणतात त्याच्यामध्ये वेगवेगळे अंग के आहेत लास्ट अंगके अंगक्यामध्ये काय येतं केंद्र अंतद्रव्य जालिका पिंड लयकारिका रिक्तिका तंतुकनिका लवके पेशी पेशीमध्ये मात्र हरित लवके असतात आता बघा सेवा दोन हजार एकवीस ला म्हणजे वीस ला एकवीसला आलेला प्रश्न खालीलपैकी कोणत्याही पेशी घटकाभोवती आवरण नसते आत्ता आलेला प्रश्न आहे हा आत्ता ओके बावीसला नाही एकवीसला आलेला प्रश्न आहे एकवीस ची एक्झाम तर हा प्रश्न जो आहे तो इतका सोपा होता की लोकांना कळाला नाही की सातवीच्या पुस्तकातला होता अरे बाबा नो बघा वनस्पती व प्राणी पेशी मधील समान आता हे भरपूर सार आहे आता मी काय म्हणतो त्यांच्या भोवती दुहेरी आता इथं दिले बघा खाली बघा मी दाखवतो इथं दिले बघा तंतुकनिका व लवके हे दुहेरी आवरण असलेले अंगिके आता इथं काय म्हटलंय आवरण नसतं त्यामुळे मायटोकॉन्ड्रिया कटलं येस तंतुकनिका इथं कटलं आणि लवके सुद्धा कटलं प्लास्टिक ते पण कटलं राहिलं रायबोजोम आणि लायसोझोम बघा पुढे गेलात तर इथेही दिसतंय तंतुकनिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात पॉवर हाऊस म्हणून आम्ही कोणाला म्हणतो तर पॉवर हाऊस म्हणून आम्ही मायक्रो म्हणतो त्यानंतर वनस्पती पेशीमध्ये हरित लवकर प्रकाश संश्लेषण कार्य करतात रिक्तिका हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते प्राणी पेशीमधील रिक्तिका आकारे छोट्या असतात तर वनस्पती पेशीमधील मोठ्या असतात लक्षात घ्या त्यानंतर सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गनिझम हे डोळ्याला दिसत नाहीत त्याला मायक्रो ऑर्गनिझम म्हणतात हे बहुत करून सूक्ष्मजीव हे एक पेशी आहेत काही बहुपेशी सुद्धा आहेत हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय बघा पृथ्वीवर असंख्य सजीव आहेत त्यापैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो मायक्रोब्स म्हणतो मायक्रोब्स मध्ये कशा कशाचा समावेश होतो लक्षात घ्या मायक्रोब्स मध्ये भरपूर साऱ्या गोष्टीचा समावेश होतो ज्यामध्ये आमिबा पॅरामेशियम यासारखे पण येतात ओके आता त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये इथं दिलंय शंभर मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत त्यामुळे काचपट्ट्या तयार करा आहेत डोळ्यांनी आपण मायक्रोस्कोप मध्ये बघतो आकार पण दिलेत मायक्रोमीटर टायफॉइडचा एक ते तीन मायक्रोमीटर पोलिओचा अठ्ठावीस नॅनोमीटर आणि सूक्ष्मजीवांचा आकार हा शंभर मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो हे महत्वाचं एमसीक्यू आहे शंभर मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो एवढा लहान आकार असून देखील सूक्ष्मजीवांच्या पेशीतील अंगके सर्व जीवन प्रक्रिया घडून आणतात ओके तर हे राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे इथे आहे हे आपल्याला इथं माहित असावं त्यानंतर बघा काही सूक्ष्मजीव जसे पावावर येणारी बुरशी डबक्यातील शेवाला तंतू हे बहुपेशी सूक्ष्मजीव आहेत सूक्ष्मजीव हे बहुपेशी असतात एकपेशी असतात परंतु बघा बहुतांश सूक्ष्मजीव हे मात्र एकपेशी आहेत म्हणून सूक्ष्मजीव दोन्ही प्रकारात येतात एकपेशीय बहुपेशी अशा दोन्ही प्रकारात येतात आणि बघा जीवाणू विषाणू हे सुद्धा सूक्ष्मजीवांचे प्रकार आहेत त्यानंतर सूक्ष्मजीवांची वाढ कोठे होते तर यासाठी टेम्परेचर लागतं पंचवीस ते सदोतीस डिग्री सेल्सिअस होल्सर दमट वातावरण असेल तर जास्तीत जास्त वाढ होते आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शेवाळ कौके आदिजीव जीवाणू विषाणू यामध्ये वर्गीकरण केले आहे त्यामुळे वायरस हे सुद्धा सूक्ष्मजीवाचं एक्झाम्पल आहे वायरस हे सुद्धा सूक्ष्मजीवांचं एक्झाम्पल आहे त्यानंतर फर्मेंटेशन किनवन आता हे मी एवढं कशासाठी घेतले माहितीये तर किनवन प्रक्रियेनं काय काय तयार करता येतं बघा जीवनसत्वे बघा लॅक्टिक ऍसिड ऍसिडिक ऍसिड सायट्रिक ऍसिड त्यानंतर प्रतिजैविक अँटीबायोटिक्स पण खालील कोणते पदार्थ तयार होण्यासाठी फर्मेंटेशन लागतं <coughs> तर विटॅमिन्स आणि अँटीबायोटिक्स सुद्धा त्याच्यात येतात हे आपल्याला लक्षात घ्यायचे त्यानंतर बघा हे अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स जे असतात ते कशापासून मिळवतात तर अँटीबायोटिक्स हे आपल्याला सजीवापासूनच मिळतात बघा तुम्ही आजारी पडला डॉक्टर काही वेळा पेनिसिलिन सारखे औषध देतात हा पेनिसिलिन कोणापासून मिळतो आम्हाला फंगायपासून मिळतो फंगसेस पासून मिळतो येस म्हणून विशिष्ट जातीच्या सूक्ष्मजीवापासूनच अँटीबायोटिक्स तयार होतात हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं अन्न बाधा फूड पॉइनिंग स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ एंटरोटॉक्सिन ओके अन्नात मिसळतात या पदार्थांनी अन्न दूषित होते दूषित अन्नाचे सेवन केल्यास आपल्याला उलट्या आणि जुलाब होतो हा कंबाइन ग्रुप बी दोन हजार वीस ला आलेला प्रश्न हा सातवीच्या पुस्तकातला आहे बघा स्टॅपिल्युकोकस खाद्य विष बाधा डायडॅशमुळे होते तर इथं दिलेलं आहे इंजेक्शन ऑफ परफॉर्म्ड एंटरोटॉक्सिन दिले का हो एटरोटॉक्झिन सरळ सरळ प्रश्न आहे एक नंबरचं उत्तर आहे हा कंबाईन ग्रुप बी दोन हजार वीस ला सातवीच्या पुस्तकातला त्यानंतर बघा आपल्याला जी ताप येते ती ताप ही थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस वर तापमान झाल्यामुळे होते ताप येणं हे आपलं चांगलं लक्षण आहे हे तर सांगितलंय प्रतिका ताप आली त्याच्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होतात ओके हे तर आपल्याला लक्षात ठेवायचंय आता इथं महत्वाचा मुद्दा इथं दिलाय की डासामुळे कोणते कोणते रोग होतात बघा डासामुळे डेंग्यू होतो हत्तीपाय रोग होतो येलो फिवर हा सुद्धा डासामुळे होतो चिकनगुनिया हा सुद्धा डासामुळे होतो डिका हा सुद्धा डासामुळे होतो डासामुळे होणाऱ्या रोगांची यादी इथं दिलेली आहे त्यानंतर बघा स्नायू हाडांना ज्या गोरीना जोडले जातात त्याला टेंडॉन म्हणतात लक्षात घ्या स्नायू आणि हाड स्नायू आणि हाड यांना टेंडॉन म्हणतात आणि दोन हाड जोडण्यासाठी जे वापरले त्याला लिगामेंट म्हणतात हे दोन महत्वाचे एम रे बाबा लिगामेंट कशासाठी लागतं दोन बोन जोडण्यासाठी लिगामेंट लागतं लक्षात घ्या दोन बोन जोडण्यासाठी लिगामेंट लागतं आणि मसल आणि बोन जोडण्यासाठी आपल्याला टेंडॉन लागतं मानवी शरीरात सहाशे पेक्षा अधिक स्नायू असतात प्रौढ सहाशे पेक्षा अधिक म्हण्यापेक्षा मी डायरेक्ट सांगतो सहाशे एकोणचाळीस नयो असतात किती असतात सहाशे एकोणचाळीस सिक्स थ्री नाईन एवढ्या मसल्स आपल्याकडे असतात ओके प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे चाळीस टक्के वजन स्नायूच्या असते मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास तीस स्नायू असतात आनंद दुःख भीती हे तीस जनावर डिपेंड आहे नेक्स्ट बघा ऐच्छिक स्नायू वॉलंट्री हे जे असतात याला स्केलेटल हा पण शब्द वापरलाय काय शब्द लक्षात ठेवायचा स्केलेटल आता आपल्या म्हणजे आपल्या जे काही हे आहेत आय लिड्स आहेत पापण्या पापण्यामध्ये ज्या काही कुठल्या असतील तर कुठल्या मसल्स आहेत बाबा इथं तर त्या व्हॉलंट्री आहेत हे लक्षात ठेवा ओके आपल्या हृदयामध्ये कोणत्या आहेत इनव्हॉलंट्री ज्या इन्व्हॉलंट्री असतात त्यांना स्मूथ मसल म्हणतात इन्व्हॉलंट्रीला काय म्हणतात स्मूथ मसल म्हणतात लक्षात ठेवा आणि आपल्या इथं जे दंडामध्ये वर आहे त्याला ट्रायसेप म्हणतात खाली आहे त्याला बायसेप म्हणतात बायसेप ट्रायसेप ओके लक्षात घ्या वरच्या बाजूला जी ती बायसेप खालच्या बाजूला येते ट्रायसेप त्यानंतर बघा स्नायूच्या अभ्यासाला मायोलॉजी असं म्हणतात स्टडी ऑफ मसल इज काढल्यास मायोलॉजी सर्वात शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये सर्वात लहान जो कुठं आहे तो कानामध्ये ओके okay, सगळ्यात मोठा स्नायू कुठे मांडीमध्ये सगळ्यात मोठं हाड कुठे मांडीमध्ये सगळ्यात छोटं स्नायू कुठे कानामध्ये सगळ्यात छोटं हाड कुठे कानामध्ये लक्षात घ्या त्यानंतर बघा दात आता इथे मला एवढं काही दाताचं काही सांगायचं नाही दाताच्या वर एक आवरण असतं त्याला इनॅमल म्हणतात हे सगळ्यात हार्डेस्ट आवरण आहे आणि कशापासून बनतं हे कॅल्शियम पासून बनतं कॅल्शियम पासून हे इन आपल्या दातावर आहे दुसरं लाळेमध्ये टायली नाही त्यालाच आमायलेच असं म्हणतात लाळेमध्ये टायली नाही त्याला आमायलेच म्हणतात विकर आहे यामुळे स्टार्च रूपांतर माल्टोज मध्ये होतं हा प्रश्न येईल तुम्हाला येणाऱ्या एक्झामला सातवीच्या स्टेटमेंट मधला टायली मुळे स्टार्च रूपांतर माल्टोज मध्ये होतं पचनाची सुरुवात मुखापासून होते बघा नवीन शब्द शिका एन्झाईम्स एन्झाईम्स काय म्हणून काम करतात उत्प्रेरक लक्षात घ्या एन्झाईमचं काम काय तर बायो कॅटलिस्ट हा महत्वाचा एमसीक्यू आहे सातवी स्टेट बोर्ड सातवीच्या स्टेट बोर्ड मधला महत्वाचा एक्झाम्पल तर एन्झाईम सार काय आहेत कॅटेलिस्ट उत्प्रेरक अभिक्रियेचा दर वाढवतात यांच्याशिवाय आपल्याकडे पचन शक्य नाही त्यानंतर बघा लहान आतडे लहान आतडे सुमारे सहा मीटर लांब आहेत येस एवढंच आपल्या लक्षात घ्यायचे आता लहान आतडे सहा मीटर लांब आहेत मोठी आतडे दीड मीटर लांब आहेत अपेंडिक्स हा छोटा भाग हा मोठ्या आतड्याचाच भाग आहे ओके आता त्याच्यात यकृत यकृत ही शहरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृताला सगळ्यात जास्त रक्त पुरवठा केला जातो जवळपास 1500 ml पर मिनिट त्यानंतर यकृताचं सगळ्यात महत्वाचं मुख्य कार्य काय گلوकोजचा साठा यस बघा यकृतामुळे पित्त यस यकृताच्या खाली पित्ताशय आहे यकृतानं तयार केले पित्तरस यकृतानं काय तयार केले बाईल ज्यूस लक्षात ठेवा यकृतानं बायल ज्यूस तयार केले हे लक्षात घ्या आणि याच्यामुळे स्निग्ध पदार्थाचं सुद्धा पचन होतं फॅटचं पचन होतं लक्षात घ्या आता तोंडामध्ये टायलिन असतो ज्यामुळे काय होतं माल्टोज तयार होतो त्याच्यानंतर जटरामध्ये काय असतो हायड्रोक्लोरिक ऍसिड पेप्सिन आणि म्युकस हा प्रश्न आला होता का रे राज्यसेवेचा प्रश्न दिसतोय का ओके राज्यसेवा दोन हजार एकवीस चा प्रश्न मी काय म्हणतोय मागच्या तीन वर्षातले प्रश्न सांगतो रे बाबा मी काय अकरा बाराला गेलोच नाही आणखीन कारण एक स्टेट बोर्ड दोन हजार सतराला आले त्याच्या आधी बी सातवी होतच की त्या काही जास्त बदल झाला नाही ते काही बदल झालेत किंवा नाही झालेत जुने जे काही पॉइंट्स आहेत त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत बघा मानवामध्ये पोटामध्ये कोणते जटर रस्त्रा पेप्सिन ट्रिप्सिन ट्रिप्सिन हायड्रोक्लोरिक ऍसिड हायड्रोक्लोरिक अॅसिड पेप्सिन उत्तर काय एचसीएल पेप्सिन कारण बघा एचसीएल पेप्सिन बोर्ड मध्ये दिले सातवीच्या पुस्तकात दिले यकृताद्वारे पितरसल्या जातो स्वादुपिंडाद्वारे कोणते कोणते हार्मोन सॉरी कोणते कोणते एन्झाईम्सल्या जातात स्वादुपिंड बघा ट्रिप्सिन लायपेज अमायलेज बघा ट्रिप्सिन काय करतो लक्षात घ्या ट्रिप्सिन प्रथिनाचं पचन करतो लायपेज मेधाचं पचन करतो आणि अमायलेज हे कार्बोहायड्रेटचं पचन करतो लक्षात घ्या दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके म्हणून मी सांगितलं की जठराद्वारे महत्वाचा हायड्रोक्लोरिक ऍसिड पेप्सिन हा प्रश्न राज्यसेवा दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे नेक्स्ट बघा मी आलेले प्रश्न सुद्धा मुदामून घेतलेत मुदामून प्रश्न का घेतलेत का सातवीचं पुस्तक काही महत्वाचं नाही असं वाटतं बऱ्याच लोकांना असं नाही सातवीचे सुद्धा प्रश्न महत्वाचे आहेत ओके बघा हवेचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ इयर आता प्रॉपर्टीज ऑफ इयर मध्ये मला काही जास्त सांगत बसायचं नाही फक्त हवेला वस्तुमान आहे वजन आहे दोन्ही गोष्टी आहेत ओके त्याच्यानंतर वातावरणाचा दाब म्हणजेच हवेचा दाब एवढंच लक्षात ठेवा तिसरं महत्वाचं वातावरणाचा दाब सर्व दिशाला समान असतो हे पण एक तिसरं महत्वाचं विधान आहे आता हे अत्यंत महत्वाचं आहे बघा हवेत हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ठरते म्हणजे हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जास्त आर्द्रता कमी ओके आणि याच्या उलटं होतं बघा रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते मग आता काय होतं ह्युमिडिटी वाढतं येस क्षमता कमी झाली बाष्प धरण्याची क्षमता कमी झाली ह्युमिडिटी वाढतं म्हणून अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते यालाच आपण द्रवबिंदू असं म्हणतो यालाच आपण काय म्हणतो द्रवबिंदू असं म्हणतो लक्षात घ्या हवा हे काही वायू तसेच धूळ धूर बाष्प यांच्या कणांचे मिश्रण आहे जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा सगळ्या दिशाला पसरतात याला स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतात काय म्हणतात स्कॅटरिंग ऑफ लाईट दुसरं महत्वाचं टेम्परेचर कंट्रोल जर हवा नसली असती तर आपल्या आज पृथ्वीचं तापमान मायनस मध्ये गेला असतं पण हवेचं सगळ्यात महत्वाचं आणखीन प्रेझेन्स काय टेम्परेचर लक्षात घ्या बघा पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीचा पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूप कमी झाले असते एक महत्वाचं आणि ध्वनी प्रसारण साऊंड ट्रान्समिशन हवा नसली तर ध्वनी प्रसारित झाला नसता हा एक महत्वाचा आहे हा प्रश्न बघा तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा बदलते थंडीमध्ये हवेची घनता वाढते थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो दोन हजार सतराचा प्रश्न आहे लक्षात घ्या हा प्रश्न डायरेक्ट आला थंडीमध्ये आगगाडीचा आवाज ऐकू येतो दोन विधान दिले होते घेतलाय का प्रश्न नाही घेतला प्रश्न आलेला आहे चेक करा हे डायरेक्ट सातवीच्या बोर्ड मधलं वाक्य उचललंय आगगाडी म्हणजे आगगाडीत आग उचलली आहे दुसरं काही उचललं नाही लक्षात घ्या म्हणून ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचे माध्यम म्हणून उपयोग होतो लक्षात घ्या मग महत्वाचा शास्त्रज्ञ डॅनियन बार्नोली या स्वीडिश शास्त्रीनं सतराशे सव्वीस साली महत्वाचे तत्व मांडले की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके हे कोण मांडलंय तर डॅनियल बर्नोली या शासनाने मांडले काय म्हटले बघा हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने व्हावं लागते याला बर्नोलीज प्रिन्सिपल असे आपण म्हणतो बघा हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे हे काय अॅटमॉस्फेरिक प्रेशर आहे म्हणजे आज आपल्याकडे ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे एक्झाम्पल एक, एक लाख न्यूटन प्रति चौरस मीटर हे इथं लक्षात आलं पाहिजे नेक्स्ट बघा अनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर पाण्याचे असंगत आचरण सुद्धा चौथीच्या सातवीच्या पुस्तकात दिले एम ब्युरो ऑफ वॉटर पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय तर पाण्याची चार डिग्री सेल्सिअसला सगळ्यात जास्त घनता असते चार पासून खाली गेलं तरी घनता कमी होते चार पासून वरी गेलं तरी घनता कमी होते याला पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात म्हणूनच आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे याला पाण्याचे असंगत आचरण म्हणतात बघा बर्फ पाण्यावर तरंगताना दिसतो कारण बर्फाची घनता कमी आहे आणि पाण्याची घनता जास्त आहे हे लक्षात आलं पाहिजे विहीर तलावाच्या पाण्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्रात पोहणे सोपे जाते का बर कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त आहे वर आपण डायरेक्टली फ्लोट व्हायला मदत होतो हे इथं लक्षात आलं पाहिजे मग पाण्यात जो कमी प्रमाणात असतो त्याला सोल्यूट म्हणतात जो जास्त प्रमाणात असतो त्याला सॉल्व्हंट म्हणतात आणि जे तयार होतं त्याला सोल्युशन म्हणतात हे आम्हाला माहित आहे मीठ सोल्यूट आहे पाणी सॉल्व्हंट आहे आणि मिठाचं पाणी हे सोल्युशन आहे लक्षात घ्या प्रदेचे सुद्धा प्रकार येतात प्रदेचे कंटेंट विचारले होते आता राज्यसेवेला बघा रेताड मुदा त्यानंतर पोयटा स्लीट सॉइल आणि क्ले सॉइल हे तीन प्रकारच्या सॉइल्स आहेत रेताड मृदा ही पाण्यात हे मिसळत अन्न अन्नपदार्थ मिसळत नाहीत पोषक द्रव्य मिसळत नाहीत त्याच्यामुळे ही जास्त महत्वाची सॉइल नाहीये पोयटा पोयटा ही जमिनीप्रमाणे मशागत करण्यातही जड जात नाहीत यामध्ये जैविक घटक मोठ्या प्रमाणात असतात म्हणून था। ही पोयटा मृदा आपल्याला जास्त फायदेशीर आहे पोयटा त्यानंतर चिकन मृदा या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणाचे प्रमाण सर्वाधिक असते चिकन मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते ओके हे तीन महत्वाचे दिलेले आहेत माती हा आहे बघा मी दिलाय माती हे नाईट या प्रकारचे औद्योगिक खनिज आहे वॉट इज अ चायना क्ले चायना क्ले म्हणजे काय तर उत्तर आपल्याला लिहायचंय हे ओके लक्षात येते यासाठी हा एमसी कु घेतलाय बाकी काहीही गरज नाहीये बघा पीएच चा शोध कोण लावला सोपा प्रश्न पीएच चा शोध कोण लावला पीएच पी वाज गिवन बाय सेन ओके सोरेनसेन या नावाची संकल्पना दिली आणि आम्लयुक्त मृदा म्हणजे साडेसहा पेक्षा कमी उदासीन मृदा म्हणजे साडेसहा ते साडेसात असं बोर्ड मध्ये दिलंय आणि आम्लारी धर्मी मृदा म्हणजे साडेसात पेक्षा जास्त तर सुपिकता कशात जास्त असते तर दोन नंबर उत्तर लिहायचं लक्षात घ्या सुपिकता कशात जास्त असते दोन नंबर उत्तर आपल्याला लिहायचं त्याच्यानंतर बघा उष्णतेचे संक्रमण हीट ट्रान्सफर हीट ट्रान्सफर आपल्याला लक्षात आलं पाहिजे जर हीट ही ट्रान्सफर होत असेल सॉलिड करून सॉलिड कळ तर त्याला कंडक्शन असं म्हणतात कंडक्शन होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता आहे लिहून घ्या हे वाटलं सा, कंडक्शन साठी माध्यमाची आवश्यकता आहे कंडक्शन म्हणजे काय तर एखादा पर्टिक्युलर आपण काय केलेलं आहे एखादा ग्लास गरम केलाय त्या ग्लासला आपण आपल्या हाताला ठेवा हाताला लावा हाताला आपल्याला गरम लागतं का ह्याला कंडक्शन असं म्हणतात कंडक्शन हे सॉलिड टू सॉलिड होतं याला माध्यमाची आवश्यकता आहे हाय पासून लो टेम्परेचर कडे जायला कसल्याही प्रकारच्या ऊर्जेची गरज नाही पण लो टेम्परेचरकडून हाय टेम्परेचर म्हणजे एसी रेफ्रिजरेटर हे कशाचे एक्झाम्पल आहेत लो टू हाय कारण एसी एसी काय करते वातावरण सदोतीस डिग्री सेल्सिअस आहे ओके तर एसी सोळा डिग्री सेल्सिअस आहे तर इकडं तापमान सदोतीस सोळा करते म्हणजे लो टू हाय करते यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते म्हणून बाह्यतम कार्याशिवाय लो टू हाय होणार नाही नाहीतर एसी फुकट चालली असती फ्रीज फुकट चालला असतं लक्षात घ्या ओके म्हणून कंडक्शन साठी माध्यमाची आवश्यकता हो आहे पाणी तापणं हे कन्वेक्शनचं उदाहरण आहे पाणी तापणं हे कशाचं ता उदाहरण आहे कन्व्हेक्शनचं उदाहरण आहे दिले बघा पाण्यात बघा पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळाकळातले पाणी गरम होते व त्याची घनता कमी होऊन ते वर येतं आणि परत वर आलं की खालचं पाणी परत गरम होतं हे जे काही पाण्यामध्ये जी उष्णता वर होतं याला काय म्हणतात अभिसरण काय म्हणतात अभिसरण आणि यासाठी सुद्धा माध्यमाची आवश्यकता आहे म्हणून उष्णता वहनाचे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या कंडक्शन कन्वेक्शन रेडिएशन या तिघापैकी पहिल्या दोघाला माध्यमाची आवश्यकता आहे बघा लक्षात घ्या अभिसरण द्रव व वा वायुरूप पदार्थामध्ये होऊ शकते अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसी क्यू सगळ्यांनी लक्षात घ्या बघा सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे सूर्य पृथ्वी या दरम्यान हवा सुद्धा नाही तरी सुद्धा सूर्याची प्रारणे आपल्यापर्यंत येतात याला म्हणतात रेडिएशन याला म्हणतात प्रारण आणि रेडिएशन साठी मात्र माध्यमाची आवश्यकता नाही बघा लक्षात घ्या उष्णतेचे प्रारण होत असताना ही प्राणी जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग हा वस्तू शोषून घेते तर काही भाग परावर्तित करते म्हणजे आपल्यावर उष्णता पडली तर आपण काही भाग शोषतो सुद्धा डिपेंड करतो कशावर कशावर डिपेंड आहे हे ॲप्सऑप्शन तर लक्षात घ्या हे ऍप्स ऑप्शन डिपेंड आहे बघा क्षमता ही त्याच्या रंगावर डिपेंड आहे आणि डिपेंड आहे त्यामुळे रंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ब्लॅक बॉडी माहित असेल सगळ्यांना काळा रंग हा जास्तीत जास्त किरणांचं प्रारणाचं ऍप्स करतो लक्षात ठेवा मी परत सांगतोय रेडिएशन साठी माध्यमाची आवश्यकता हो नाही एकूण तीन प्रकार आहेत आपल्याकडं कंडक्शन कन्वेक्शन आणि दुसरं आहे ते रेडिएशन लक्षात घ्या ओके कन्वेक्शन कंडक्शन आणि रेडिएशन त्यापैकी रेडिएशनला माध्यमाची आवश्यकता नाही त्यानंतर बघा विज्ञानाची किमया किमया ही अवरक्त कॅमेरा इन्फ्रारेड कॅमेरा नावाचा कॅमेरा असतो जसे इन्फ्रारेड कॅमेरा निसर्गातील अनेक वस्तू उदाहरणार्थ झाडे डोंगर दगड गोटे रस्ते यापासून उष्णतेचे काय होत असतं प्रारणे होत असतात आपण सुद्धा बाहेर प्रारणे टाकतो आपण सुद्धा इन्फ्रारेड रेडिएशन बाहेर टाकतो Yes, या प्रारणाचा वापर करून रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित झालाय याला इन्फ्राडे कॅमेरा असं म्हणतात yes, त्यानंतर बघा असे सुद्धा होऊन गेले जेम्स ड्युआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते त्यांनी अठराशे ब्याण्णव मध्ये पहिला थर्मास प्लास तयार केला पहिला थर्मास प्लास कोण तयार केला तर ड्युआर या शासनानं थर्मास प्लास तयार केला थर्मास प्लास हे बघा संकल्पना बघा इथं पाणी आहे मध्ये निर्वात पोकळी त्यामुळे बाहेर काय होत नाही वहन होत नाही हे लक्षात घ्यायचे त्यामुळं इथं आपल्याला ही बाब लक्षात ठेवायची दोन्हीच्या मध्ये कोणती पोकळी असते निर्वात पोकळी असते हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचे म्हणजे बघा इथं प्रारण होत नाही प्रारण होत नाही आणि निर्वात पोकळीमध्ये उष्णतेचे वहन होऊ शकत नाही कंडक्शन होऊ शकतं का निर्वात पोकळीत नाही कंडक्शन व्हायचं असेल तर माध्यमाची आवश्यकता आहेच हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे त्यानंतर बघा काही फिजिकल बदल असतात काही केमिकल बदल असतात फिजिकल चेंजेस केमिकल चेंजेस लक्षात आलं पाहिजे जर मूळ अवस्था तीच राहत असेल तर त्याला फिजिकल चेंज म्हणतात आणि मूळ अवस्था बदलत असेल तर त्याला केमिकल चेंज म्हणतात बघा करोजन बघा सॉरी करोजन शरण हा एक प्रकारचा केमिकल चेंज आहे बघा केमिकल चेंज आहे आणि हाच प्रश्न इथं आला होता राज्यसेवेला डॅडॅश ह्यामुळे गणण्याची क्रिया होते भौतिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रिया एक व दोन दोन्ही तर याचं उत्तर होतं फक्त रासायनिक सातवीचं पुस्तक परत एकदा काय म्हणतोय सातवीचं पुस्तक हा फिजिकल चेंज नाही हा केमिकल चेंज आहे ओके त्यानंतर बघा पदार्थ द्रव यस द्रव मॅटर म्हणजे काय मॅटर हा एक शास्त्रीय शब्द आहे ओके शास्त्रीय परिभाषेत एका संकल्पनेसाठी एक शब्द वापरला जातो म्हणून शास्त्रीय परिभाषेत मॅटर हा शब्द वापरायचा पदार्थाच्या ऐवजी बघा निसर्गात आढळणारी काही द्रव्य शुद्ध स्वरूपात असतात म्हणजे त्यांच्यामध्ये एकच घटक असतो त्यांना आपण वैज्ञानिक भाषिक पदार्थ असं म्हणतो सबस्टन्स म्हणजे काय जो शुद्ध पदार्थ आहे शुद्ध सबस्टन्स आहे सॉरी शुद्ध द्रव्य आहे शोध वेग त्यापैकी हे ता तो एक उन एक है। एक ही निसर्गात आढळतात तर उर्वरित मूलद्रव्य मानव निर्मित ब्यान्नव त्याच्यानंतर बघा डेमोक्रेटास्त्राने ऍटमोस हे नाव दिलं त्याच्यापासूनच अॅटम नाव पडलं ऍटम ही संज्ञा देणारा शास्त्रज्ञ म्हणून डेमोक्रेटला ओळखलं जातं जॉन डाल्टन याने अठराशे तीन मध्ये अणु निर्माण करता येत नाही व त्याचे लहानपणामध्ये विभाजन करता येत नाही हा सिद्धांत मांडला ओके हा एस टी आय दोन हजार सोळाला आलेला सुद्धा प्रश्न आहे ओके आता तो दोन हजार सोळा म्हणजे जुना पॅटर्न झाला जेव्हा कंबाईन नव्हती आणि याच माणसानं आपल्याला चिन्हाचा वापर करता येतो हे सांगितलं तांब्याला सी वापरलं सल्फरला प्लस वापरलं हायड्रोजनला डॉट वापरला हे डाल्टनं सांगितलेली सायन्स आहे लक्षात साँग घ्या बघा निसर्गात ऑक्सिजन वायू रूपात आढळतो परंतु तो ओटू म्हणून आढळतो म्हणून रेणू जे आढळतात ते सॉरी वातावरणात जे अणू आढळतात ते रेणूच्या स्वरूपात आढळतात हे लक्षात घ्या मॉलिक्युलच्या स्वरूपात आढळतात ओ ऑक्सिजन ओ टू हायड्रोजन एच टू नायट्रोजन एन टू हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचे त्यानंतर या एवढ्या संज्ञा दिलेल्या आहेत या संज्ञा सुद्धा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे सातवीच्या स्टेट मध्ये संज्ञा दिल्या आहेत गुलद्रव्यासाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरण्याची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा केली बर्जेलियस बघा लक्षात घ्या बर्जेलियस या शासनानं गुलद्रव्यासाठी संज्ञा वापरण्याची पद्धत सुरू केली हा प्रश्न महत्वाचा आहे डाल्टन हे साईन दिले ले ले, डाल्ट काय दिले हे साईन दिले ही संज्ञा वापरायला सुरुवात केली आता कन्फ्युजन कुठं कुठं येतं तुम्हाला भरपूर सांगतो भरपूर सारे कन्फ्युजन आहेत परंतु इथं सातवीच्या पुस्तकात दिलेली बघा इथं लक्षात घ्या बेरिलियम साठी बी आहे बोरॉन साठी बी आहे हे दोन पॉईंट इथं आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आता इथं लक्षात ठेवण्यासारखे इथं पॉइंट आहेत बघा फुलफ्रॅम नावाला टंगस्टन म्हणतात हा शास्त्रज्ञाचं नाव आहे त्यामुळे टंगस्टनला डब्ल्यू असं नाव दिलंय चांदीला ए जी वापरतात ओके सोन्याला ए वापरतात हे ऑड नाव आहेत कारण लॅटिन भाषेतली ही नाव आहेत ओके टंगस्टन असेल चांदी असेल सोना असेल हे सर्वांनी लक्षात घ्या बघा हा एवढं कशासाठी घेतलंय तर धातु उदाहरणं उदाहरण धातुसुदृश म्हणजे काय धातू व धातू त्यांचे कॉमन गुणर्बे त्याला धातू सुदृश्य म्हणतात आर्सेनिक सिलिकॉन सेलिनियम हे तीन एक्झाम्पल सगळ्यांनी पाठ करा आर्सेनिक सिलिकॉन आणि सेलिनियम हे धातू सुदृश्याचे एक्झाम्पल तुम्ही सर्वांनी पाठ करा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या बघा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोग रासायनिक संयोगातून जे तयार होतो त्यालाच कंपाऊंड म्हणतात कंपाऊंड हे रासायनिक संयोगातून तयार होतात हे लक्षात घ्या रेणू मधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात वेरी वेरी इम्पॉर्टन्ट ओके तरच त्याला संयोग असं म्हणतात म्हणून कंपाऊंड कोणाला म्हणायचं कंपाऊंड कोणाला म्हणायचं ऑक्सिजन हा कंपाऊंड आहे का नाही कारण हे सारखे रेणू आहेत सारखे अणु आहेत ना तर वेगवेगळे अणू आले तरच कंपाऊंड म्हणायचं म्हणून एच टू इज अ कंपाऊंड बट ऑक्सिजन इज नॉट कंपाऊंड ऑक्सिजन इज अ मॉलिक्युल सिम्पल मॉलिक्युल येस बट कंपाऊंड म्हणजे वेगवेगळे असली पाहिजे था मिक्षर, मिक्षर हे इथं लक्षात आलं पाहिजे त्यानंतर मिक्सर मिक्सर हे तयार होत असताना रासायनिक बदल घडून येत नाही हे लक्षात घ्या मिक्सर वेगळे करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत तर डिस्टिलेशन आहे सेपरेशन आहे सेंट्रीफ्युगेशन आहे क्रोमॅटोग्राफी आहे येस ह्या वेगवेगळ्या पद्धतीत आहेत त्यामार्फत वेगवेगळी मिश्रणे आपल्याला वेगळी करता येतात येस लक्षात घ्या वेगळी करता येतात बघा मी केवळ एवढ्या छोट्या वेळेमध्ये मी तुमचं सातवीचं पुस्तक पंच्याहत्तर टक्के कव्हर केले थोडासा पार्ट राहिला फिजिक्स केमिस्ट्री सोबत घेणार के आहे एकदम थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला एक तासच तुम्हाला पुस्तक वाचायची गरज नाही मी डायरेक्टली सांग आणखीन मी काही आणखी दोन तीन दिवस आपण स्टेट बोर्डचे सगळा मॅटर आपण कव्हर करणार आहोत स्टेट बोर्ड मधून प्रश्न आला, आला ना आमचा आला नाही असं होऊ नये हा माझा प्रयत्न असणार आहे येस ओके तर आज संध्याकाळी बारा वाजल्यापासून ते पाच तारखेपर्यंत म्हणजे दसरा संपेपर्यंत आपल्या ऍप्लिकेशनवर आपण एक ऑफर सुरू केलेली आहे तर युट्यूबच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही ऑफर पोहोचावी पंचवीस टक्के ऑफ असणार आहे बारा वाजता रात्री आज चालू होणार आहे प्रत्येक जो काही कोर्स आहे येस yes, ऑन ऑल कोर्सेस एवढे कोर्सेस आहेत आपल्याकडं ओके जो की प्राईस असो वाटेवर त्या सगळ्यांवर पंचवीस टक्के ऑफ राहणार आहे फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ राहणार आहे आणि याची सुरुवात होणार आहे आज रात्री बारा म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे तीन तारीख चार तारीख आणि पाच तारीख तीन दिवस ही ऑफर राहणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ही घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा शारदा अकॅडमीचं शारदा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करा आपल्याकडं आणखीन स्टेट बोर्ड आपल्याला घ्यायचेत परत आणखी आपल्याला भरपूर सारा मॅटर आपल्याला घ्यायचा आहे सहा तारखेपर्यंत सायन्स रोज लेक्चर चालू होतील आजपासून ते सहा तारखेपर्यंत कंटिन्यू चालतील ही एफ मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे यस टेलिग्राम चॅनलचा बॉक्स बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही पी डी एफ मी टाकणार आहे तर हा पी एफ टाकूया शंभर टक्के टाकूया ओके ओके ऍप आहे शारदा अकॅडमी फॉर युपीएससी अँड एम पी एस सी ऍप्लिकेशनचं नाव आहे शारदा अकॅडमी फॉर युपीएसी अँड एम पी एस सी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा कोणत्याही बॅचच्या लिंकला क्लिक करा तुम्हाला बॅच घेण्यासाठी ऍप डाउनलोड करण्याचं नोटिफिकेशन येईल ऍप डाउनलोड करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू ऑल ऑफ यू तर हे सातवीचं स्टेट बोर्ड होतं अशा प्रकारे आपण सातवीचं स्टेटबोर्ड पूर्णपणे पाहितलेलं आहे ओके चलो ही ऑफर हा ही ऑफर तीन दिवसासाठी असणार आहे थँक्यू 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 रमेश रुपाली थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू, थेंक यू ओके चलो तर काही तुमचे डाउट्स असतील तर ते डाऊट्स विचारू शकता येस रेल्वेच्या एक्झामला हे लेक्चर लागतातच जास्त आहे डी माहिती आहे युट्यूब लाइव हा युट्यूब लाइव चालतील आपले लेक्चर आज पहिलं लेक्चर होतं सहा तारखेपर्यंत लेक्चर घेणार आहे कंटिन्युअस चार दिवस मी लेक्चर घेणार आहे उद्या पण असेल परवा पण असेल कंटिन्युअस सायन्सचे लेक्चर असणार आहेत ज्यांना बॅच खरेदी करायची आहे त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणखीनही पाच सहा दिवस आहेत त्यात दहा तासाचे लेक्चर्स आहेत टेन आवर्सचे ते तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की सायन्स आपलं आणखीन करायचं राहिलेलं आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता नाहीतरी यूट्यूबला मी असणारच आहे सगळेजण तुम्ही युट्यूबला येणारच आहात ओके चलो थँक्यू 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 ऑल ऑफ यू गुड नाईट आणि सगळ्यांनी लेक्चर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कुणीही विसरू नका आणखीन आपले महत्त्वाचे टॉपिक्स येणार आहेत थँक्यू